हेलो, आवाज येतो का ऐकायला मॅडम? हो सर, येतो. ओके ओके. हे करणार आहेत का? नाही, मग तुम्हाला केलं मी केलं. टोगले टोगले. हा सर. हा, ते रेकॉर्डिंग तू स्टार्ट केलीस ना आता इथूनच? नाही सर, त्याने केली. त्यांना आपल्याला करायला द्यायला सांगणार नाही. नाही तोले, नाही देत त्यांना. बोललो मी नाही देत आहे ना तोले, की तुम्ही इकडे येऊन घेऊन जा नंतर कधी आलात की तसं नाही. अतुल पाटील बोलून बघ, आम्हाला ट्रान्सफर नाही करता येत रेकॉर्डिंग त्यांना. रेकॉर्डिंग करून काय करायचं तुम्ही?
कौन सा पाऊस पडतोय का तिकडे?
फोन आला दादा वीडियो बंद करना ओ शिवप्पा कर भाई वीडियो बंद करा
नमस्कार, ऐकायला येतं का सर्वांना? नमस्कार मॅडम, आज जागतिक अन्न दिन दिवस, त्याबद्दल मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो, शुभेच्छा देतो. तसेच आता आपलं आज जागतिक अन्न दिन असं औचित्य साधून डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठ अंतर्गत सागरी जीवशास्त्र संशोधन केंद्र व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा म्हणजे आत्मा सोलापूर यांच्या वतीने आपण 2 दिवसीय शेततळ्यातील मत्स्य संवर्धन ह्या विषयावरती वेबिनार आयोजित केलेला आहे. ह्या वेबिनार साठी आपले प्रमुख पाहुणे म्हणून आहेत श्री मदने मुकाने, प्रकल्प संचालक आत्मा सोलापूर, तसेच अध्यक्ष म्हणून सागरी जीवशास्त्र संशोधन केंद्राचे प्रमुख डॉक्टर श्री प्रकाश डॉक्टर प्रकाश शिंगाळे उपस्थित आहेत. तर मी मुकाने साहेबांना विनंती करतो की त्याने आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. हॅलो मुकाने साहेब. हा, आवाज येतोय का सर? हा येतो सर, बोला. सर्वांना नमस्कार, मी मदन मुकणे, प्रकल्प संचालक आत्मा सोलापूर. नमस्कार. आज नमस्कार, आज जागतिक अन्न दिन आहे सर. व्हिडिओ ऑन करा तुमचा. हा ठीक. ओके सर. आज जागतिक अन्न दिन आहे. या जागतिक अन्न दिनानिमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो. आज आपण सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र रत्नागिरी आणि आत्मा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा शेत तलावातील मत्स्यपालन या विषयावर आयोजित केला आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदमध्ये कार्यरत असणारे कृषी अधिकारी श्रीयुत सचिन चव्हाण यांचा खूप मोलाचा वाटा आहे. मित्रांनो, आपण सगळे शेतकरी आहात आणि शेतकऱ्यांसाठी शेती बरोबरच शेतीतील जोडधंदा हा खूप महत्वाचा असतो. पर्यायानं जर काही नैसर्गिक आपत्तीमुळं शेतीमधून आपण घाट्यात जातोय असं वाटत असेल,
तर जो आपला जोडधंदा असेल मग तो दुग्ध व्यवसाय असेल, पशुपालन असेल, कोंबडी पालन असेल, मत्स्य व्यवसाय असेल, यातून आपल्याला बऱ्यापैकी उत्पन्न मिळतं आणि आपलं कुटुंब चांगल्या पद्धतीने आपलं होत असतंय. या सर्व गोष्टीसाठी सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये मागील 10 वर्षापासून राष्ट्रीय फलोत्पादन अभियान असेल, मागेल त्याला शेततळे असेल, यातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेततळ्यांची कामं झालेली आहेत. आणि या 5-10 वर्षामध्ये जे शेतकऱ्यांनी शेततळी तयार केले आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणात मत्स्यपालनाचा व्यवसाय होत आहे. जे शेतकरी मत्स्यपालन करत आहेत ते स्वतःच्या ज्ञानानुसार माहितीनुसार करत असतात. त्यातून बऱ्याचपैकी जे मत्स्य व्यवसाय करणारे शेतकरी आहेत त्यांचा बऱ्यापैकी त्यांना अडचणी येत असतात, संकटांना सामोरं जावं लागतं. बऱ्यापैकी मत्स्य बीज मिळत नाही किंवा जे मासे तयार होत असतात त्याचं मार्केटिंग कसं करायचं यामध्ये प्रश्न निर्माण होत असतात. हे सर्व करत असताना आमची आत्म्याची टीम आणि सचिन चव्हाण यांना असं करत असताना बऱ्याचशा अडचणी आल्या आणि मग असं थोडस सगळ्यांच्या चर्चेत असं आलं की आपण एखादा व्हॉट्सअप ग्रुप तयार करूया. ह्या मत्स्य व्यवसाय करणारे सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला. गुगल सीट वरती सर्वांची माहिती घेण्यात आली की कोणाचं नाव, गाव, मोबाईल नंबर आणि त्याच्याकडे किती क्षेत्र आहे, किती आकाराचं शेततळ आहे, या सर्व गोष्टी करून एक संघटन तयार करण्यात आलं व्हॉट्सअप वरती. आणि मागच्या 3-4 महिन्यापासून शेतकऱ्यांना संघटित करून मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही सगळे. आता सर्वांना विनंती आहे की कृपया आपला माईक म्यूट करा. शेती असेल किंवा शेतीचा जोडधंदा असेल एकट्यानं करण्याचा आता विषय राहिलेला नाही. जर एकत्र आलो आपण, संघटित आलो, गट स्थापन केले किंवा शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली तर अशा पद्धतीनं शेती किंवा शेती जोडधंदा केला तरच यापुढे निभावा लागणार आहे किंवा त्यातून शाश्वत उत्पन्न मिळणार आहे. शासनाचा प्रयत्न असा चालू आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयाने मागच्या 1 महिन्यापूर्वी विकेल ते पिकेल ही संकल्पनेवरती भर दिलेला आहे. या संकल्पनेच्या आधारेच यापुढे केवळ उत्पादनावरती भर न देता मार्केटिंगवरती भर देण्याचं धोरण निश्चित केलेलं आहे. मार्केटमध्ये ज्याला डिमांड आहे, जे विकायची हमी आहे, तेच पिकवायचं आहे. शेतीसोबत हा माशाचा विषय पण त्याच अनुषंगाने येतो. जर माशासाठी मार्केटमध्ये शहरामध्ये बाहेर डिमांड असेल तर तेच आपण चांगल्या पद्धतीनं जर उत्पादन काढलं, चांगल्या क्वालिटीचं उत्पादन काढलं तर निश्चित शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये भर येणार आहे. आणि ह्या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणून शेतकऱ्याचं उत्पादन वाढावं म्हणून आज आपला हा आपण ऑनलाईन वेबिनार आयोजित केलेला आहे. आज या ऑनलाईन वेबिनार साठी उपस्थित डॉक्टर शिरगारे सर, त्यांचे सर्व सहकारी प्राध्यापक मंडळी, सर्व शेतकरी बंधू, सर्व या मासे मत्स्य विषयात काम करणारे सर्व घटक, या सर्वांचं मी आजच्या या वेबिनार साठी मनापासून स्वागत करतो. मी आपल्या सर्वांचा जास्तीचा वेळ घेत नाही आणि डॉक्टर शिंगाने सरांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी हा वेबिनारचा कार्यक्रम सुरू करावा. धन्यवाद. धन्यवाद मुकणे साहेब. आपण अत्यंत थोडक्यात थोडक्यामध्ये शेतकऱ्यांना थोडधंद्याचा कसा उपयोग करून फायदा जास्तीत जास्त घेता येईल याबद्दल सांगितलं. धन्यवाद. तर मी आता डॉक्टर सिंगाळ सांना विनंती करतो की त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं. आवाज म्यूट आहे. आता येतोय का आवाज? हा येतोय येतोय ना. नमस्कार. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठा अंतर्गत जागतिक अन्न दिनाचं औचित्य साधून गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीवर आधारित सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी प्रकल्प अधिकारी आत्मा कृषी सोलापूर
त्यांच्या माध्यमातून आपण गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीवर दोन दिवसीय वेबिनार आपण इथे आयोजित करीत आहोत. खर तर आज जागतिक अन्न दिन आहे आणि आपणा सर्वांना कल्पना आहे की अजूनही काही दुर्गम भागामध्ये अन्न टंचाई जाणवते. आदिवासी भाग असेल जिथे उत्पादन शेतीचं कमी आहे, अशा ठिकाणी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन, त्यानंतर मत्स्य शेती, फलोत्पादन अशा विविध उपधंद्यांची उपजीविकेसाठी जर आपण जोड दिली तर मला खात्री आहे की ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने शेततळी निर्माण केलेली आहेत अशा शेततळ्याचा उपयोग, त्या शेततळ्यातील पाण्याचा उपयोग आपल्या शेतीसाठी तो होणारच आहे. परंतु जोपर्यंत तलावात पाणी आहे त्या 7 ते 8 महिन्याच्या कालावधीमध्ये किंवा 10 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला त्यासोबत मत्स्यशेती करून आपल्या देशातील आपल्या ग्रामीण भागातील जनतेची जी प्रथिनयुक्त अन्नाची निकड आहे, सकस आहाराची निकड आहे, ती निकड आपण यातून भागवू शकू आणि त्यासोबतच अर्थार्जनाची संधी यातून प्राप्त होणार आहे आणि याद्वारे आपल्याला आपल्या खेड्याचा, आपल्या जिल्ह्याचा, आपल्या राज्याचा आणि आपल्या देशाचा विकास करण्यासाठी, प्रगतीसाठी आपल्याला प्रामुख्याने अर्थार्जन प्राप्तीतून मदत करता येणार आहे. खरं पाहता हा कार्यक्रम घेण्यासाठी प्रकल्पाधिकारी मुकले सर, त्यानंतर त्यांचे सहकारी सचिन चव्हाण, त्यासोबतच इतर त्यांच्या कार्यालयातील अधिकारी वर्ग यांनी मागचे साधारण 1-1.5 महिन्यापासून इथे हा पाठपुरावा केलेला आहे की आमच्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आपण इथे ऑनलाईन पद्धतीने का होईना, परंतु त्यांना इथे प्रशिक्षण देण्यासाठी, ह्या व्यवसायातील माहिती देण्यासाठी, तांत्रिक माहिती देण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा आणि आम्हाला मदत करावी. परंतु काही तांत्रिक बाबी, झूमबद्दल येणाऱ्या अडचणी आणि इतर कृषी विभागाच्या आमच्या अडचणी, त्याच्यामुळे की आपल्याला हा वेबिनार घेण्यास थोडा उशीर झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु तरी सुद्धा आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित आहात. आता मला झूमवर साधारण 63 लोक दिसत आहेत, अजूनही लोक याच्यामध्ये येणार आहेत. तर मोठ्या संख्येने आपण उत्स्फूर्तपणे जो प्रतिसाद दिला त्याबद्दल आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो, आपणा सर्वांना धन्यवाद देतो. आणि ह्या 2 दिवसांमध्ये जो काही मत्स्यशेतीच्या निगडीत आपण जे चर्चा करणार आहोत, संवाद साधणार आहोत, त्याच्यामध्ये विविध विषय आहेत. त्याच्यामध्ये मत्स्यशेतीची गरज काय आहे, मत्स्यशेती करत असताना बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना ती, जसे आपण शेतीची पूर्वतयारी करतो, शेतीची मशागत करतो, शेतीचं व्यवस्थापन करतो, अशा पद्धतीनं मत्स्यशेतीमध्ये सुद्धा करावं लागतं. मग ते करत असताना शेतीची पूर्वतयारी काय करावी लागेल, तलावांची पूर्वतयारी केल्यानंतर माशांचं बीज सोडल्यानंतरची काय तलाव व्यवस्थापन करावं लागेल, ते करत असताना ज्यावेळेला आपण खाद्य टाकत असतो खाद्याचा कशा प्रकारे नियोजन करायला हवं, त्यासोबत ज्यावेळेला खाद्य टाकत असतो आणि मासे सोडल्यानंतर त्यांची विष्ठा पाण्यात पडत असते, त्यावेळेला साहजिकच हळूहळू पाणी खराब होत असतं. माशाचं जसं वजन वाढत जातं, आकार वाढतो, जसं खाद्य वाढतं तसे माशांची विष्ठा सुद्धा पाण्यामध्ये जास्त पडत असते आणि या सर्वांचा पाण्यावर परिणाम होत असतो. त्यासाठी पाण्याचं नियोजन कसं करावं, पाण्याचं व्यवस्थापन कसं करावं, त्यासोबतच हे जे मासे आहेत, आता मुकणे सरांनी सांगितलं की मासे विक्री करण्यासाठी काय करावं, जे बाजारपेठ कशी पाहिजे, तिथे विक्री व्यवस्थापन काय असेल, त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण बीज एखाद्या केंद्रावर आणतो किंवा एखाद्या ठिकाणावर आपण विकत घेतो त्यावेळेला त्याचं वाहतूक व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, पॅकिंग कसं केलं जातं, तर ह्या सर्व बाबींचा विचार आपण इथे करणार आहोत. आणि आज इथे आपल्याला 4 टॉपिक आपले आज होणार आहेत आणि उर्वरित 4 टॉपिक आपले उद्याच्या सकाळच्या सत्रामध्ये होणार आहेत. तर या सर्वांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त सहभागी होऊन आपण इथे ह्या उपलब्ध केलेल्या संधीचा फायदा घ्यावा असं आपल्या सर्वांना आवाहन करतो. आणि आमच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू
डॉक्टर संजय सावंत सर, तसेच आमच्या विद्यापीठाचे संचालक डॉक्टर संजयजी भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर पराग हळदणकर, संशोधन संचालक डॉक्टर सतीश नारखेडे, शिक्षण संचालक, या सर्वांनी हा कार्यक्रम घेण्यासाठी आम्हाला जे कार्यालयीन प्रक्रिया करावी लागते त्या प्रक्रियेला त्वरित प्रतिसाद देऊन आम्हाला हा कार्यक्रमासाठी त्यांनी परवानगी दिली, त्याबद्दल मी आमच्या सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रातर्फे मी विद्यापीठ अधिकारी वर्गांचे आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आत्मा कृषी सोलापूर यांनाही धन्यवाद देतो की त्यांनी हा व्यवहार जुळवून आणला, ज्यामुळे आपण सर्व एकत्रपणे आज येथे इथे संवाद साधणार आहोत। तर आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र, धन्यवाद। धन्यवाद सर, अत्यंत आपण शेतकऱ्यांना मौलिक मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद। आता शेतकरी मित्रांनो, आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत सागरी जीवशास्त्र संशोधन केंद्र रत्नागिरी व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आपण शेतकऱ्यातील मत्स्य संवर्धन असे दोन दिवसीय वेबिनार आयोजित केलेले आहे। या वेबिनार मध्ये विषय असे असणार की मत्स्य बीज ओळख व गुणवत्ता, मत्स्य बीज संचन पूर्व तयारी, मत्स्य बीज संचानंतरचे व्यवस्थापन व पाण्याचे व्यवस्थापन, हे चार टॉपिक आजच्या दिवसभराच्या सत्रामध्ये होतील। तसेच उद्याच्या सत्रामध्ये मत्स्य बीज खाद्य व्यवस्थापन, मत्स्य आजार व रोग, मत्स्य व्यवसाय व विक्री व्यवस्थापन, मत्स्य बीज पॅकिंग व वाहतूक या विषयावरती होतील। तर आजच्या सत्राची आपण सुरुवात मत्स्य बीज ओळख व गुणवत्ता डॉक्टर संतोष मेहता अभिरक्षक सागरी जीवशास्त्र संशोधन केंद्र यांच्यातर्फे आपण चालू करत आहोत। मी डॉक्टर संतोष मेहता सरांना विनंती करतो की त्यांनी आपले तांत्रिक सत्रातील आजच्या दिवसभरातील पहिले लेक्चर मत्स्य बीज ओळख व गुणवत्ता व्याख्यान द्यावे। सर स्क्रीन दिसते का? हा दिसते दिसते, फक्त पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन व्ह्यू कर। ओके 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 दिसते। ओके धन्यवाद सर। नमस्कार शेतकरी मित्र, आज मी पहिलाच तुम्हाला हे देणार आहे, लेक्चर देणार आहे, त्याचं नाव आहे मत्स्य बीज ओळख आणि गुणवत्ता। हा अतिशय महत्वाचा विषय आहे, कारण काय आपण पेपरमध्ये वाचतो किंवा ऐकतो शेतकऱ्यांकडून, आपण बऱ्याच गोष्टींचा आम्हाला फोन वगैरे येतात, तर बीजामध्ये आम्हाला फसगत झाली किंवा बीज चांगल्या क्वालिटीचं नाहीये, मरतूक झाली, अशा बऱ्याच गोष्टी ऐकायला येतात। तर ह्या सगळ्या गोष्टी जनरली कशाने होतात की आपल्याला त्या विषयाबद्दल ज्ञान नसतं। आता मत्स्य बीज कुठच्या प्रकारचा, समजा कटला या जातीचं मत्स्य बीज तुम्हाला पाहिजे असेल, कटला जातीचं मत्स्य बीज ओळखायचं कसं? कारण कटला जातीच्या ऐवजी दुसरेच काही बीज पाठवले जातात किंवा जे एजंट लोक आहेत याच्यामध्ये बऱ्याच गोष्टीची फसवणूक करतात असं आपण वाचतो आणि बऱ्यापैकी ऐकतो सुद्धा। तर ह्या जर आपल्याला शास्त्रीय माहिती असली याबद्दलची तर आपण आपली फसगत रोखू शकतो। आपल्याला माहितीच आहे की तुकाराम महाराजांनी म्हटलेलंच आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी। जर बीज चांगलं असलं तरच आपल्याला फायनल जे प्रोडक्शन किंवा तुमचं काय पीक येणार आहे ते चांगलं असेल। जर बीजच मुळात फॉल्टी असलं किंवा खराब असलं तर मिळणारं उत्पन्न सुद्धा आपल्याला अतिशय कमी असतं। आपण आपल्याला माहिती आहे आपण मासा जो पाण्यात राहतो त्या बाबतीत शेती करणार आहोत। आपलं आता इतर कुठची शेती करायची म्हटली, समजा तुम्ही ज्वारी करत असाल, बाजरी करत असाल किंवा अन्य कुठचीही शेती करत असेल तर आपल्याला पीक हे समोर दिसतं, त्यामुळे त्या पिकाला कुठचा आजार झालाय, याच्यामध्ये वाढ होते की नाही किंवा इतर गोष्टी आपण बघू शकतो आणि त्या दृष्टीने आपण त्याच्यावर उपाययोजना करू शकतो। पण माशाच्या बाबतीत तसं नाहीये, मासा हा पाण्यात राहतो, एकदा सोडल्यानंतर डायरेक्ट तुम्ही जेव्हा काढायला जाता तेव्हा मग आपल्याला कळतं किंवा काय हा मासा वाढलाच नाहीये किंवा त्याची वाढ खुंटलेली आहे, किंवा जे आपण समजा 1,00,000 बीज सोडलेलं असेल त्याच्यातून मला 5,000 बीज मिळालं किंवा मोठे मासे मिळाले, असं
सर्रास आम्हाला ऐकिवाद येत. हे सगळं जे प्रकार आहे ते खराब बीज दिल्यामुळे किंवा चुकीचं बीज दिल्यामुळे जनरली होतं. त्यामुळे तुम्हाला मी आज ह्या लेक्चरमध्ये जे प्रमुख मासे आहेत, जे गोड्या पाण्यातील प्रमुख मासे आपण शेती करतो, त्याचं बीज कसं ओळखायचं आणि त्याची गुणवत्ता कशी ठरवायची याबद्दल बोलणार आहे. आता बीज आपण दोन प्रकारे आणलं जातं सध्या भारतामध्ये. एक नैसर्गिक स्त्रोतातून आणलं जातं, म्हणजे नदी नाल्यातून पकडून नैसर्गिकपणे आणलं जातं, आणि दुसरं आहे ते बीजोत्पादन केंद्रातून आणलं जातं. बीजोत्पादन केंद्र म्हणजे आपण हॅचरी ज्याला म्हणतो, जिथे शास्त्रीय दृष्ट्याने असं व्यवस्थित व्यवस्थापन करून बीज तयार केलं जातं. अशा बऱ्याच हॅचरी ठिकठिकाणी गोड्या पाण्याच्या उपलब्ध आहेत आणि त्याच्यातून बीज आणलं जातं. तर नैसर्गिक आणि ह्या बीजोत्पादन केंद्रातील बीज ह्याच्यामध्ये काय फरक असतो ते मी सांगणार आहे. जे नैसर्गिक बीज आपण जे आणतो ते साधारण जून ते नोव्हेंबर ह्या महिन्यातच उपलब्ध होतं, कारण जेव्हा पाऊस सुरुवात होतं तेव्हा ह्या मासे ते प्रजनन करतात नदीमध्ये, आणि त्याचं बीज हे नदी नाल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जाळी लावून शेतकरी लोक किंवा जे सप्लायर असतात बीजाचे ते साधारण जून ते नोव्हेंबर मध्ये आपल्याला त्याचं मिळू शकतं. पण बीजोत्पादन केंद्रातील जे बीज आहे ते मे ते डिसेंबर पर्यंत, कारण त्यांचा प्रोग्राम आहे तो मे मध्ये ते मासे पकडून आणतात. पाऊस जेव्हा जस्ट सुरुवात होते तेव्हापासून ते प्रजनन घ्यायला सुरुवात होतं, ते डिसेंबर पर्यंत त्याचं बीज प्रामुख्याने आपल्याला मिळतं. बीजोत्पादन केंद्रातील बीज असतं ते शुद्ध असतं, कारण नर मादी हे आपणच हे निवडलेले असतात आणि त्या नर मादीतूनच जे कटला म्हटला तर किंवा रोहू म्हटला असेल तर कटला रोहूचं नर मादी एकत्र ठेवली जाते, त्याच्यातून अंडी बाहेर येतात, त्याच्यातून नंतर पिल्लं येतात, म्हणजे त्याच माशाचं बीज मिळतं जे आपल्याला पाहिजे. पण नैसर्गिक बीजाचं तसं नसतं, कारण नदी नाल्यामध्ये इतर अनेक मासे असतात जे आपल्याला जे बीज पाहिजे, समजा कटल्याचं पाहिजे, त्याच्याबरोबर दुसरंही बीज येऊ शकतं, त्याच्यामध्ये रोहूचं येऊ शकतं, अजून शेवड्याचं येऊ शकतं, शिंगाळ्याचं येऊ शकतं, कशाचं येऊ शकतं, कारण नैसर्गिक ह्याच्या गोष्टीवर आपला कंट्रोल नसतो. जे जाळ्यात येतं ते बीज पकडून आपल्याला विकलं जातं आणि त्यामुळे ह्या बीजामध्ये काय प्रॉब्लेम असतो, काही मासे असतात ते चांगले वाढतात आणि काही मासे असतात ते त्यांचं कोळंबीचा विचार केला तर आपल्याला जी कोळंबी केली जाते साधारण त्याची शेती केली जाते ते साधारण 8 ते 10 महिन्यामध्ये 100 ते 150 ग्रॅम उडी वाढते. पण नदीमध्ये अशी कोळंबी असते ती 1 इंचापेक्षा जास्त वाढत नाही, त्याचं वजन आहे ते 5 ग्रॅमपेक्षाही जास्त होत नाही, अशाही कोळंबीच्या जाती असतात. त्यामुळे ते जर आपल्या चुकून आलं आपल्या ह्याच्यामध्ये आपण टाकलं बीज, कारण बीज साधारण लहान असताना चांगल्या कोळंबीचं आणि जे कमी वाढ असलेल्या कोळंबीचं बीज सारखंच दिसतं, मग आपल्याला कळत नाही की बाबा ही वाढणारी कोळंबी आहे की कमी वाढणारी. त्यामुळे आपण आपल्या तळ्यामध्ये टाकलं आणि त्याची वाढच होत नाही, आपण फक्त खाद्य टाकत राहणार, त्याची वाढ जास्तीत जास्त नैसर्गिकरित्या 5 ग्रॅम किंवा 1 इंचापेक्षा जास्त नसते. असं जे तुमचं हे असेल बीज असेल तर तुम्ही जो खाद्यावर जो खर्च केलेला जातो, कारण खाद्यावर आपण साधारण 50 ते 60% एवढा खर्च केला जातो शेतकऱ्यांकडून, तो खाद्यावरचा खर्च हा पूर्ण वाया जातो आणि मग शेतकरी मित्र अडचणीत येतात. ह्या गोष्टी ह्या बीजामुळे प्रामुख्याने होतात. त्यामुळे तुम्ही बीज जर चांगलं हॅचरीतून किंवा बीजोत्पादन केंद्रातून घेतलं तर तुम्ही तुम्हाला ह्या अडचणी येणार नाही. आता मत्स्य बीज ओळखायचं कसं, बऱ्याच जणांना प्रश्न असतो, कारण हे बीज जास्त मोठं नसतं, साधारण एक बघितलं तर 3-5 सेंटीमीटर एवढं असतं आपण जे बीज घेतो ते, बरोबर ना. त्याच्यामध्ये ओळखणं हे फार कठीण होतं, पण जर काही शास्त्रीय दृष्ट्या तुम्ही ओळखण्याचा प्रयत्न केला तर एवढं कठीण होणार नाही आणि तुम्हाला जे आपल्याला पाहिजे तेच बीज आपल्याला मिळू शकतं.
आता मत्स्य बीज हे साधारण मत्स्य जिरे किंवा आपण त्याला स्पॉन म्हणतो, बऱ्याच शेतकऱ्यांना ऐकलं असेल स्पॉन किंवा जिरे सोडलं असेल, तर ते साधारण 24 ते 25 मिलीमीटर एवढं असतं. आणि आपण आपण जे रेकमेंड करतो किंवा आपण सांगतो शेतकऱ्यांना तुम्ही फ्राय फ्राय किंवा आपण त्याला मत्स्य बीज म्हणतो त्याची साधारण 25 ते 40 मिलीमीटर एवढी लांबी असते. आणि किंवा त्याच्या जर धरणात सोडायचं असेल तर साधारण 50 मिलीमीटर म्हणजे 5 सेंटीमीटर पेक्षा जास्त तुम्ही मोठं असं बीज सोडलं पाहिजे. कारण धरणामध्ये नैसर्गिक शत्रू असतात बरेचसे आणि त्यामुळे लहान बीज टिकत नाही. पण तुम्ही जर शेततळ्यामध्ये वगैरे सोडायचं असेल तर फ्राय किंवा मत्स्य जिरे सोडलं तरी चालू शकतं, कारण तुम्ही बंदिस्त वातावरणात सोडता त्यामुळे असं बीज आपल्याला सोडावं लागतं. आता दोन प्रकारचे आपण मासे साधारण करतो, एक मेजर कार्प आणि मायनर कार्प. मेजर कार्प म्हणजे ज्याला कटला रोहू मृगळ जे जास्त मोठ्या प्रमाणात वाढतात किंवा मोठ्या लवकर लगेच त्यांची वाढ होते अशांना आपण मेजर कार्प म्हणतो. ते कसे ओळखायचे, मेजर कार्प कसे ओळखायचे, जो वरचा पंख असतो त्याच्यावर 11 पेक्षा जास्त काटे असतात. तुम्ही ते बीज घेतलं आणि एकदम भिंग वगैरे लावून बघितलं आणि मोजण्याचा प्रयत्न केला तर मेजर कार्पच्या जे पंख असतो त्याच्यावर 11 पेक्षा जास्त काटे असतात. आणि इतर कार्प म्हणजे जे मेजर कार्प नाही पण कार्प जातीचे मासे आहेत ज्याला कालबासू म्हणतात किंवा अजून इतर जाती काळ्या कलरचा असतो तो साधारण ह्याच्यासारखा दिसतो आपल्या रोहू सारखा दिसतो पण तो मेजर कार्प नाही. आपण रोहू कटला आणि मृगळ यांना मेजर कार्प म्हणतो आणि बाकीच्या कार्पला मायनर कार्प म्हणतो. तर इतर कार्प आहेत त्यांच्या पंख बघितला तर त्याच्यावर 11 किंवा 11 पेक्षा कमी एवढे काटे असतात. त्यामुळे ह्या दोघांमध्ये आपण फरक जाणू शकतो, म्हणजे बीज दिलंय ते आपल्याला कटला रोहू मृगळच दिलंय की दुसऱ्या कुठच्या जातीचं दिलं हे आपल्याला पटकन कळू शकेल. ओके, आता बीज जेव्हा आपण हे मेजर कार्प सांगितला भारतीय प्रमुख कार्प तर त्याचं बीज हे पहिलं आहे ते कटल्याचं बीज म्हणजे जस्ट आता अंड्यातून बाहेर आलेला नख हा असा दिसतो. पहिला आहे कटला आहे, दुसरा आहे मृगळ आहे, आहे तो कटला आहे, हा आहे तो मृगळ आहे आणि हा आहे रोहू आहे आणि हा आहे मृगळ आहे. साधारण असे दिसतात जस्ट जीव बाहेर आलेला याला बीज म्हणत नाही, हा जीव आहे आणि तो एक ठराविक वाढ झाल्यानंतरच त्याला बीज म्हणतात. ते बीज कसं दिसतं आपण बघणार आहोत. साधारण हे जस्ट बाहेर आलेला जो जीव आहे तो 72 तासानंतर साधारण म्हणजे 3 दिवसानंतर साधारण असा दिसतो आणि तो साधारण 5व्या दिवशी किंवा 4 दिवस उलटल्यानंतर तो पूर्णपणे आपल्याला जसा मासा आपला दिसतो तसा दिसायला सुरुवात होतो. त्यामुळे आपण बीज घेताना हॅचरीतून 5 दिवसानंतर किंवा 10 दिवसानंतर आम्ही सांगतो की 10 दिवसानंतर जो पूर्ण वाढेल झालेला आहे हा तुम्ही जे शेतकरी असतील ते पटकन ओळखलं असेल इथे याच्यामध्ये कटला कुठचा आहे रोहू कुठचा आहे मृगळ कुठचा आहे. तो साधारण हे तिन्ही असे दिसतात म्हणजे पूर्ण वाढ झालेली आहे. याच्यामध्ये बघा डोळे व्यवस्थित वाढ झालेला आहे, त्यांचे कल्ले वाढ झालेले आहे, त्यांचे पंख वाढ झालेले आहे, हे पंख सगळे वाढ झालेला आहे, त्यांच्या पोट ट्रान्सपरंट पोटामध्ये काही दिसत नाही म्हणजे चामडी आलेली आहे व्यवस्थित. इतर पाठचा जो पंख आहे तो व्यवस्थित पोहण्यासारखा झालेला आहे, सक्षम झालेला आहे. काही माशांना मिशा असतात, त्या मिशा आलेल्या असतात. ह्या सगळ्या गोष्टी या 10 दिवसानंतर आपल्याला व्यवस्थित कळू शकतात. म्हणजे हॅचरीमध्ये अंडी झाल्यानंतर 10 दिवसानंतर व्यवस्थित त्याची नर्सरी केल्यानंतर ते त्याची व्यवस्थित बीज होऊ शकत आणि पूर्ण वाढ झालेलं बीज हे साधारण असं दिसत. हा वरचा आहे तो कटला आहे, हा आहे तो कटला आहे. बघा कटलाला बऱ्याच जणांना माहिती असेल कटलाचं हे डोकं आहे ते मोठं असतं म्हणजे जाड असतं
ते मृगळ आणि ह्याच्या रोहूचं डोकं बघितलं तर ते मीडियम असतं साधारण, पण पटल्याचा हा भाग असतो तो हा मोठा असतो, त्याला बॉडी डेप्थ म्हणतो, जास्त त्याची हे खोली असते ह्या भागाची. आणि पटल्याचं तोंड बघितलं तर खालचा ओठ आहे तो वर आलेला असतो आणि वरचा ओठ हा खाली असतो, कारण काय पटला हा वरच्या थरास राहणारा मासा आहे, त्यामुळे पाण्याचे जे वरचा थर असतो तिथे जे छोटे छोटे हे असतात प्लँक्टॉन आपण म्हणतो तो खातो, छोटे छोटे प्लवंग आपण म्हणतो, तर ते छोटे छोटे जंतू असतात ते कटला खातो आणि त्याच्यावर आपली गुजराण करतो. त्यामुळे वरच हे करण्यासाठी तर तोंड सुद्धा वर आलेलं आहे असं असं आलेलं आहे, त्यामुळे हा कटला असा ओळखला जातो. आता मृगळ बघितला तर मृगळ मध्ये हे तोंड आहे ना ते समान पातळीवर असतं, इथे तुम्ही याच्यामध्ये चित्रामध्ये दिसत असेल तुम्हाला, म्हणजे दोन्ही ओठ असतात ते एक समान पातळीवर असतो, म्हणजे खालचा नसतो मोठा किंवा वरचा नसतो मोठा. इथे कटलामध्ये खालचा हा वर आलेला असतो, त्याला अपटर्न माउथ म्हणतो, म्हणजे खालचा वर आलेला आहे. आणि रोहू मध्ये त्याला टर्मिनल माउथ म्हणतो, टर्मिनल माउथ म्हणजे दोन्ही जे ओठ आहे ते समान पातळीवर, खालचा ओठ असतो त्याला तुम्ही हात लावला या बीजाला तर लुसलुशीत असतो, इथे तो पातळ असतो कटला मृगळ मध्ये, पण ह्याच्यामध्ये तो लुसलुशीत एकदम पंच सारखा असतो रोहू मध्ये. आणि रोहूच्या जो पाटचा पर आहे त्याला आपण कॉडल पेडंकल म्हणतो, म्हणजे पाटचा पराचा पुढचा जरा भाग त्याच्यावर काळा ठिपका असतो, त्यामुळे रोहूचं बीच हे असं ओळखलं जातं. आता मृगळ, मृगळ केला जातो बऱ्याच ठिकाणी, तर मृगळ आणि रोहू मध्ये बऱ्याच वेळी पसगत होते शेतकऱ्यांनी, कारण रोहूला जास्त डिमांड आहे, मृगळला एवढी नाहीये जास्त डिमांड. कटला हा वाढ जास्त होते, मृगळची वाढ थोडी, म्हणजे कटला साधारण 1 किलो पर्यंत वाढतो वर्षाला, तर मृगळ साधारण 700-800 ग्राम एवढा वाढतो, आणि रोहू सुद्धा तेवढाच साधारण 700-800 ग्राम किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल काही, म्हणजे एवढा वाढू शकतो, पण कटला फास्ट वाढतो त्यामुळे लोक करतात. रोहूला टेस्ट चांगली असते आणि त्याला रेट चांगला असतो, त्यामुळे लोक रोहूची शेती करतात. आणि मृगळ कसा ओळखायचा, मृगळ हा खालच्या थराला राहणारा प्राणी आहे, रोहू हा मधल्या थराला राहतो, कटला वरच्या थराला राहतो आणि मृगळ हा खालच्या थराला राहतो, त्यामुळे मृगळचा जो वरचे जो ओठ आहे तो मोठा असतो असा आणि खालचा छोटा असतो असा, कारण काय त्याला खालचा चिखल खायचा असतो, वरच्या ओठाची हालचाल करून त्याला खालचा चिखल खाण्यासाठी साधारण त्या नैसर्गिक त्याची तशी रचना असते, निसर्गाने त्याची रचना तशी केलेली असते. आणि ह्याच्यामध्ये रोहू सारखंच सेमच आपण बघितलं तर रोहू सारखंच त्याच्या तो पाटचा पर असतो तिथे असा काळा ठिपका असतो, पण ह्या दोघांमध्ये मेन फरक म्हणजे रोहू आणि मृगळ मध्ये बऱ्याच वेळी फसगत होते, कटला आपल्याला सहज ओळखता येतो, पण रोहू आणि मृगळ मध्ये जरा कन्फ्युजन, त्याच्यामध्ये तुम्हाला अनुभवाची गरज असते. त्याचं प्रथम तोंड बघायचं, तोंड बघून आपल्याला ओळखता येतो हा रोहू आहे की मृगळ आहे. आणि ह्याच्यावर मृगळ मध्ये असे हे असतात छोटी छोटी खवलं असतात बीजावर, ती आपल्या रोहूवर नसतात, ती इथे दिसत नाही ना तुम्हाला वर, पण खाली बघा इथे दिसत आहे ती खवलं. असा प्रामुख्याने आपण कटला रोहू आणि मृगळ ओळखता येतो. मी सांगितल्याप्रमाणे तेच आहे, कटल्याचं डोकं मोठं असतं, ओठ जाड असतात, मिशा त्याच्याला नसतात, रोहूला काय असतात शेपटीच्या परावर गर्द काळासर पट्टा असतो, तुम्ही आता दाखवला तुम्हाला, त्याला छोट्या मिशा सुद्धा असतात रोहूला, आणि ओठ झालर असलेला किंवा स्पंज असलेला साधारण लुसलुशीत असा असतो. आणि मृगळ बघा डोके लहान असतो, शरीर साधारण त्रिकोणी आकाराचं असतं आणि ओठ पातळ असतात, आणि ह्याच्यावर मृगळावर हे असतात छोटे छोटे खवलं असतात त्याच्या पाठीवर, असं आपण रोहू कटला आणि मृगळ म्हणतो असं ओळखतो. हे रोहू कटला आणि मृगळ झाल्यानंतर बाकीचे इतर सुद्धा मासे काही शेतकरी, आता समजा हे रोहू कटला मृगळ आणल्यानंतर ते चांगल्या क्वालिटीचं आहे की नाही
हे सुद्धा तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. म्हणून काय करायचं, एखाद्या बॉल मध्ये किंवा एखाद्या बादलीमध्ये हे बीज सोडायचं, थोडं सोडायचं याच्यामधलं, शंभर साधारण 50-100 नग सोडले तरी चालतील. आणि ते कसे हे करतात ते बघूया. त्याच्या अगोदर आपण कॉमन कार्प किंवा कोंबडा मासा तुमच्याकडे म्हणत असतील कॉमन कार्प, त्याला तो कसा ओळखायचा, तर कॉमन कार्प मध्ये काय असतं ते सांगतो तुम्हाला. या कॉमन कार्पचे डोळे आहेत ते मोठे असतात, प्रॉमिनंट. त्याच्यानंतर त्याच्या लालसर छटा नसते, त्याच्या अपर फिलम म्हणजे आपण ज्याला कल्ला म्हणतो माशाचा, त्या कल्ल्यावर लालसर छटा नसते. त्याची जी बॉडी असते ती कटलासारखी अशी जाड असते किंवा डीप असते आपण म्हणतो. दोन त्याला मिशा असतात या कॉमन कार्पच्या तोंडाला, खालच्या बाजूला दोन अशा मिशा असतात. आणि त्याच्या शरीरावर कुठचेही किंवा पाठीवर कुठचाही स्पॉट नसतो. जसं आपण मृगळ किंवा रोहूला बघितला तसं कॉमन कार्पच्या शरीरावर कुठचाही स्पॉट नसतो. आता सिल्वर कार्प किंवा चंदेरा, काही कटल्याच्या जागी काही लोक चंदेरा वापरतात, कारण चंदेरा हा सुद्धा फास्ट वाटतो कटल्यासारखा आणि तो वरच्या थराला राहतो. तर चंदेरा कसा ओळखायचा तो मी सांगतो तुम्हाला. चंदेरा हा चकाकणारा असतो, त्यामुळे त्याच्या शरीरावर पूर्ण छोटी छोटी अशी चकाकणारे खवल असतात. आणि त्याचा कटल्यासारखंच तोंड, खालचा जो जबडा आहे तो कटल्यासारखाच वर आलेला असतो, कारण कटल्यासारखंच सेमच जातीचा मासा आहे. खालचा जबडा हा वर आलेला असतो आणि त्याचे जे पंख बघितले तर एकदम डार्क असतात त्या चंदेराचे. आता नंतरचा मासा आहे तो त्याला आपण ग्रास कार्प म्हणतो किंवा गवत्या मासा. गवत्या मासा काही लोक कशाला वापरतात की तो पाण्यामध्ये जर पाण वनस्पती झालेली असेल जास्त तर गवत्या मासा हा नैसर्गिकरित्या त्याचं खाद्यच ते पाणवत वनस्पती असल्यामुळे तो त्याचा नायनाट करतो. आणि आपल्याला जाळा वगैरे ओढताना किंवा सूर्यप्रकाशात जे अडथळा करतात वनस्पती त्याचं रोखण्यासाठी हा गवत्या मासा वापरला जातो. तर गवत्या मासा साधारण कसा ओळखायचा, हा इतर माशांपेक्षा त्याचं शरीर हे लांबलचक असतं, लांब असतो, लांबूट असतो. हा त्याचं डोकं हे मोठं असतं आणि त्याच्या तोंडाला हे नसतात, मिशा नसतात. आणि शरीरावर एकदम राखाडी कलरचे, डार्क राखाडी कलरचा वरच्या बाजूला शरीर असतं आणि पोटाकडचा भाग हा सिल्वर कलरचा असतो, एकदम सिल्वर कलरचा. म्हणून त्याला चंदेरी कलरचा, म्हणून आपण त्याला चंदेरा म्हणतो. आणखी दुसरे मासे आहेत त्याला कॅटफिश किंवा आपण त्याला शिंगाडा म्हणतो, शिंगाडा जातीचे मासे किंवा काही शेंगटी सुद्धा म्हणतात त्याला. तर हे कॅटफिश आता कसे ओळखायचे ते सुद्धा, कारण कॅटफिशच्या बरेचशे जाती जर आपण बघितला तर मागूर आणि इतर जाती शिंगाडा शेवडा ह्या सगळ्या जाती ह्या कॅटफिश म्हणतात. कॅटफिश का म्हणतात, त्याला मोठ्या मोठ्या अशा मिशा असतात. आपल्या मांजराला कशा मिशा असतात तसं त्या माशाला सुद्धा मोठ्या मिशा असतात, त्यामुळे त्याला कॅटफिश म्हणतात. ह्या कॅटफिश मध्ये डोकं हे मोठं असतं, बॉडी बघितली ती पातळ असते म्हणजे सरसकट लांबट असते. त्याला मोठ्या मिशा असतात, हे लार्ज बार्बल म्हटलंय ना, तर मोठ्या मिशा असतात म्हणून त्याला कॅटफिश म्हणतो. त्याच्या शरीरावर कुठच्याही प्रकारचं खवलं नसतात, म्हणजे बॉडी ही एकदम सुळसुळीत असते. म्हणजे हात आपण पकडला त्या माशाला तर तो निसटतो, त्यामुळे त्याच्या बॉडीवर कुठच्याही प्रकारचे खवलं नसतात. आणि त्याची हालचाल बघितली तर आपण रिंगलिंग म्हणजे इंग्लिशमध्ये रिंगलिंग म्हणतात, पण मराठीमध्ये कसं असे चुळबुळ करणारे किंवा असे हे सर्प सर्प साप जसा हे करतो, जसं सरपटत हे करतो तसं पाण्यात हा त्या सापा टाईप हे करतो, हालचाल करतो. त्यांना त्यांची हालचाल ही विशिष्ट असते ह्या कॅटफिश माशांची, त्यामुळे ते सुद्धा इझिली ओळखता येतात. त्यांच्या मिशा मोठ्या असतात, त्या शरीरावर कुठचंही हे नसतं
कल्ले नसतात, सॉरी खवलं नसतात आणि त्याची हालचाल आपण वळवळणारी असते, वळवळतो ना साप तशी त्यांची हालचाल असते. ओके. आणि नंतरचे मासे आहेत त्याला मरळ म्हणतात, मरळ मासा तुमच्याकडे केला जातो बऱ्याच ठिकाणी, हे केलं जातं शेतकरी. तर हे मरळ मासे हे साधारण नारिंगी रंगाचे, ऑरेंज कलरचे, नारिंगी रंग किंवा चॉकलेटी रंगाचे असतात. त्याचं शरीर म्हणजे लहान मासे असताना सुद्धा ते चॉकलेटी किंवा नारंगी रंगाचं बीज असतं त्याच्यात. आणि ते जर आपण ते बघितलं तर थव्याने चालतात, आणि तो जर बादलीमध्ये घेतलं तर वरच्या थरा थव्याने हे मासे पोहतात, त्यामुळे आपल्याला हे मरळ मासे सुद्धा इझिली ओळखता येतात. असे हे मासे कसे ओळखायचे त्याबद्दल आपण आता बोललो. तर अशा प्रकारे बीज असतं ह्या माशांचं. ओके. हे बीज आहे बघा, हे बीज हातात घेतलेलं आहे शेतकऱ्याने, जो मत्स्य बीज सप्लायर असतो. त्यामुळे मत्स्य बीज ज्याच्याकडून घेतात तो एकदम खात्रीशीर असला पाहिजे, किंवा शासकीय जिथे मत्स्य उत्पादन केंद्र असतील तिथून तुम्ही घ्यायला पाहिजे, किंवा खाजगी माणसाकडून घेतलं तरी चालेल, पण ती चांगल्या प्रकारचं ते बीज असणं आवश्यक आहे, त्यामुळे तुमची फसगत होऊ शकते. आता बीज तुम्ही आता ओळखलं आणि ते बीज चांगलं आहे की नाही हे ओळखणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. त्या बीजाची काय गुणवत्ता आहे ते सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. तर कटलाचं सीड तुम्ही बीज घेतलं तर ते कसं ओळखणार, तर ते एका बादलीमध्ये घ्यायचं किंवा बॉलमध्ये घ्यायचं आणि ते साधारण त्याच्या आवाजाकडे लक्ष द्यायचं. ते चिकचिक असा आवाज करतं, चिक 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 चिक, असा कोंबडा जनरली चिक 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 करतो तसा त्या कटल्याचं बीज हे आवाज करतं आणि ते वरच्या थराला पोहण्याचा प्रयत्न करतं पाण्याच्या. जर रोहूचं तुम्ही बीज घेतलं तर ते तुम्हाला साधारण बीज बघितलं की ते डार्क कलरचं म्हणजे एकदम काहीतरी पाण्यामध्ये असं डार्क काळ्या कलरचा पट्टा असा फिरतोय असं आपल्याला दिसतं रोहूच्या बीजामध्ये. आणि जर बादली घेतली आणि बादलीमध्ये तुम्ही एक 50-100 नग टाकले तर ते एक मधल्या थराला साधारण पोहण्याचा प्रयत्न करणार बीज. आणि मृगळचं बीज आहे ते खालच्या थरास राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतं असं आपण हे बीज. आणि हे बीज चांगलं आहे की नाही हे ओळखायचं कसं, तर तुम्ही ते बादलीमध्ये साधारण 50-100 घेतलं असेल ते एकदम गोल गोल असं फिरवायचं, म्हणजे त्याला एक हे द्यायचा, फोर्स द्यायचा, ते पाणी हात घालून असं गोल गोल फिरवायचं आणि ते बीज बघायचं. तर बीज त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबरच फिरायला लागलं आणि अर्ध मेल्यागत वाटायला लागलं तर ते खराब आपल्याला बीज पुरवठा केला असं समजायचं. जर बीज प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने त्याने प्रवास आपला सुरू केला किंवा उड्या मारायला सुरुवात केला तर तुम्ही फिरवल्यानंतर प्रवाह तयार होईल आणि ह्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आपण आपलं बीज जे फिरवलं तर ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जे बीज जाईल ते चांगल्या क्वालिटीचं, कारण त्याच्यामध्ये ताकद आहे त्या प्रवाहाला पार करण्याची किंवा त्या प्रवाहाला छेद करण्याची त्या बीजामध्ये ताकद आहे, त्यामुळे ते चांगल्या क्वालिटीचं आणि उत्तम प्रकारचं बीज आहे असं ओळखायचं. जर ते अर्ध मेलागत वाटायला लागलं किंवा त्याने आपलं अंग सोडून दिलं, आपण कसं प्रवाह आपल्याला जमला नाही की आपण पाण्यामध्ये त्या पाण्याच्या बाजूने वाहत जातो, तसा प्रकार जर त्या बीजाने केला तर ते बीज आपल्याला फॉल्टी किंवा एकदम वीक किंवा खराब बीज आपल्याला मिळालं असं आपण समजायचं आणि ते टाकण्यापूर्वीच आपण ते न टाकलेलं बरं असं, कारण पहिल्याच काही दिवसांमध्ये त्याच्यामध्ये मृत्यू झालेले आपल्याला दिसते. असं प्रकारे तुम्ही बीज जर चांगलं वापरलं तर तुम्हाला भविष्यामध्ये जे अडचणी येतात, जे शेतकरी आम्हाला फोन करतात आमचं असं नुकसान झालं किंवा आमचं बीजच खराब निघालं, आणि हा पण एकदा टाकून झाल्यावर आपण काही करू शकत नाही, पण टाकण्यापूर्वीच आपण चांगल्या क्वालिटीचं बीज जर हे केलं तर चांगलं. आता आम्ही थोडक्यात आता कोळंबी बद्दल बोलणार आहे. काही शेतकरी कोळंबी सुद्धा करत असतील. त्या कोळंबीच्या अनेक प्रकारच्या जाती आहेत, पण जे चांगल्या ज्या जाती आहेत त्या दोनच प्रकारच्या जाती सध्या भारतामध्ये प्रचलित आहेत. पहिली जात आहे तो मायक्रोब्रॅकियम रोझनबर्गी किंवा जम्बो कोळंबी म्हणतात.
आणि दुसरी मालकम सोनी हे दोन जात आहेत, त्या जाती जास्त वाढतात म्हणजे साधारण एक 7 ते 8 महिन्यामध्ये हे 100 ते 150 ग्राम एवढ्या वाढू शकतात आणि बाकीच्या ज्या जाती आहेत त्या मी सांगितल्या त्या कमी वाढतात, त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होत नाही आणि त्याच्यामध्ये नुकसान होतं. आता ही रोजनबर्गी आहे ती 7 महिन्यामध्ये साधारण 100 ते 150 ग्राम एवढी वाढते आणि बाकीच्या कोळंबी एवढी वाढत नाही, त्यामुळे रोजनबर्गीची शेती साधारण भारतामध्ये केली जाते. इतर जातीच्या मानाने महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये ही मॅक्रोब्रॅकियम रोजनबर्गी किंवा जम्बो कोळंबी ही ओळखल्या. आता ही कोळंबी कशी ओळखायची ती सुद्धा महत्वाचं, त्याच्या डोक्याजवळची कवच असतं त्याला कॅरापेज आपण म्हणतो. इथे मी दाखवतो हा भाग आहे त्याला कॅरापेज म्हणतो आपण. हा भाग आहे कोळंबीचा जे डोक्याच्या जवळचा कवच असतं त्याला कॅरापेज म्हणतो आणि डोक्याच्या वरचा जो काटा असतो हा काटा त्याला आपण रोस्टम म्हणतो. या दोनावरून ती कोळंबी साधारण ओळखला जातो. हा आहे वरचा काटा, तर वरच्या काटाला हे दात दिसतात बघा दात, त्या दातांचे नग किती आहे त्याच्यावरून आपण कोळंबी कुठच्या जातीची हे ओळखतो. ही रोजनबर्गी ह्या जातीच्या कोळंबीच्या डोक्यावर कवच असतं त्याच्यावर 3 ते 6 पट्टे असतात असे आडवे आणि त्याचा वरचा जो रोस्टम किंवा काटा असतो ते वरच्या काठाला 10 ते 11 दात असतात आणि खालच्या बाजूला 8 ते 9 दात असतात या कोळंबीच्या. आणि ह्याचा चेलिपीड किंवा चेलिपीड किंवा आपण डेंगा म्हणतो, इथे ह्या डेंग्याला शास्त्रीय भाषेमध्ये चेलिपीड हा डेंगा दिसतोय ना तुम्हाला, त्याला नरामध्ये हा मोठा असतो आणि मादीमध्ये छोटा असतो, पण ह्या नरामध्ये बघितला तो एकदम निळसर रंगाचा असतो ह्या रोजनबर्गी जातीच्या नरामध्ये. आणि हा रोस्टम मध्ये हे दात असतात ते मी सांगितलं ते ह्याच्यामध्ये 8 ते 11 असतात आणि खालच्या ह्याच्यामध्ये ते 8 ते 9 असतात असे हे दातावरून सुद्धा ही कोळंबी ओळखता येते. ओके धन्यवाद. काही शेतकऱ्यांना प्रश्न असले तर ते विचारू शकतात. धन्यवाद मेहतर सर. काय प्रश्न आहेत? तिलापिया विषयी माहिती पाहिजे. हा ओके. ऍक्च्युली तिलापियाचं इथे दिली नाही, पण तिलापियाचं बीज आहे ते मोठं बाहेरून आणलेला हा मासा आहे आणि सगळीकडे आता तिलापिया दिसतो. तिलापियामध्ये 2 जातीचे मासे आपल्या भारतामध्ये आढळतात, एक मोझम्बिक तिलापिया ओरिओक्रोमस मोझम्बिकस म्हणतो किंवा मोझम्बिक जातीचा तिलापिया आणि नाईल तिलापिया नायलोटिकस. तर त्या मोझम्बिक जातीच्या तिलापियामध्ये आपण बघितलं तर साधारण जो पाटचा पर असतो त्याच्यामध्ये असे हे असतात उभे पट्टे असतात आणि नायलोटिकल हा निळ्या कलरचा असतो आणि त्याच्यावर ते पट्टे नसतात आणि तो इझिली तिलापिया ओळखता येतो आपल्याला, कारण काय त्याची बॉडी असते ती मोठी असते आणि तिलापिया हा एकदम राऊंड बॉडी असलेला मासा आहे. त्यामुळे तिलापियाचं बीज हे मोठ्या आकाराचं, कारण गव्हर्नमेंटने तिलापियाचं बीज आता एक जातीय तिलापियाचं मोनोसेक्स कल्चर आणि गिफ्ट तिलापियाचं कल्चर करण्यासाठी सध्या परमिशन दिलेली आहे, बाकीचे तिलापिया तुम्ही करू शकत नाही कारण तिलापिया हा बाहेरून आणलेला मासा आहे आणि तो एकदम लहान वयामध्ये प्रजनन करतो. त्यामुळे आपल्या नैसर्गिक वस्तीस्थानामध्ये आता सगळीकडे तिलापियाच झालेला आहे, शेतकरी बांधवातून अजाणतेपणे हा तिलापिया शुद्ध बीज आणलं जात नाही. एक जातीय म्हणजे एकच कुठच्या तरी सेक्सचं बीज आणलं जात नाही, आयदर नर किंवा मादी या दोन्ही जातीचं बीज आणलं आणि एकत्र आपण टाकलं नर मादीचं तर ते प्रजनन करतात जास्त आणि त्याची वाढ होत नाही. आणि जर हे चुकून आपल्या नैसर्गिक स्थानामध्ये ते गेले तर उजनी हे धरण त्याचं एक उदाहरण आहे. पूर्वी उजनी धरणामध्ये आपले स्थानिक मासे मिळत होते, पण आता असं आहे स्थानिक मासे हे अत्यंत कमी प्रमाणात उजनीमध्ये सापडत आहेत आणि तिलापियाच फक्त सापडतो. त्यामुळे तिलापिया जर कोणाला संवर्धन करायचं असेल तर शासनाने जे गव्हर्नमेंटने जे रेग्युलेशन घालून दिलेलं आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही तिलापियाचं बीज हे शासकीय संस्थेकडून घेतलं
तर त्याचा फायदा होतो. मेहता सर नंतर प्रश्न आहे, नैसर्गिक त्याद्वारे बीज वाढते का? हा नैसर्गिक बीज सुद्धा वाढतं, पण नैसर्गिक बीजामध्ये काय प्रॉब्लेम असतो की त्याच्यामध्ये इतर जातीचं जे कमी वाढणारे बीज मिक्स होतं, त्यामुळे आपल्याला जर एकाच जातीच्या माशाचं बीज करायचं असेल तर आता कोळंबीचं मी सांगितलं, तर रोझनबर्गीचं किंवा कटल्याचं जर करायचं म्हटलं आणि त्याच्यामध्ये दुसरेच मासे जे कमी वाढ असणारे मासे त्याच्यावर आपण कंट्रोल करू शकत नाही निसर्गाच्या बीजावर, त्यामुळे जे सप्लाय होतं ते बीज मिक्स प्रकारचं असतं आणि त्याचं बऱ्याच वेळा वाढ होते, पण काही मासे भरपूर वाढतात आणि काही मासे ज्याची नैसर्गिक वाढच कमी असते त्याची वाढ कुंठते, त्यामुळे आपल्याला अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. बीज विकत घेताना हमी दिली जाते का? नाही, सध्या तरी आपल्या ह्याच्यामध्ये शासकीय जर तुम्ही आता RGCA आहे तिलापियाचं जर बीज तुम्ही घेतलं तर राजीव गांधी जी संस्था आहे तर त्यांच्याकडून तुम्ही पाठपुरावा करू शकता, पण कोण हमी देत नाही. जर शासकीय बीजोत्पादक केंद्रातून तुम्ही घेतलं तर तुम्हाला बऱ्यापैकी बीज तुम्ही त्यांच्यावर हे करू शकता, सांगू शकता बाबा आमचं बीज चांगल्या क्वालिटीचं दिलं नाहीये, किंवा शासकीय दृष्ट्या तुम्ही काही ऍक्शन किंवा काही तक्रार करू शकता. पण प्रायव्हेट पार्टी बऱ्याच वेळी काय होतं, पश्चिम बंगाल मधून जे सीड आणलं जातं त्याच्यावर गव्हर्नमेंटचा किंवा कुठच्याही एजन्सीचा तसा कंट्रोल नसतो, त्यामुळे असं बीज जर घेतलं तर त्याच्यामध्ये फसगत होण्याची शक्यता असते. सर फोटो दाखवले असते ते बरे झाले असते बोलतात लोक. कशाचे? माशांचे. काय माहिती सध्या सीझन नाहीये त्यामुळे छोट्या बीजांचा आम्हाला फोटो नाहीये, पण जे नाही माझा ऍक्च्युली माशांचा ओळख हा विषय नव्हता, तो फक्त बीजाची ओळखच आहे. जर माशांचा बी जर असला असता तर मी माशांचा दाखवतो, पुढे म्हणा पुढे दाखवतो काय करायचं. चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे ओके. मत्स्य शेतीसाठी परवाना कसा घेतला जातो? ऍक्च्युली मत्स्य शेती संदर्भात तुम्ही स्थानिक हा विषय माझ्याशी निगडत नाही, पण स्थानिक जे मत्स्य व्यवसायाचा विभाग आहे फिशरी डिपार्टमेंट तिकडे जाऊन तुम्ही चौकशी केली तर ते कागदपत्र सांगतील, त्याप्रमाणे पूर्तता करून केलं तर तुम्ही मत्स्य शेती करू शकता. ओके, शेततळ्यामध्ये वेगवेगळ्या जातीची पिल्ल सोडली चालतील का? हा चालतील ना, जर शेतकळीचे शेततळ्याचं जर तुमची खोली जास्त असेल, कारण एक एक मीटर किंवा दोन मीटर असेल तर जास्त म्हणजे त्याच्यामध्ये या थरांमध्ये काही अर्थ राहत नाही, कारण मासा खालचा कटला मी सांगितलं वरच्या थराला असतो, पण त्याची हेच नसेल पाण्याला खोलीच नसेल तर मासा फिरणारच, त्यामुळे त्याच्यामध्ये असं मिक्स टाकले तर चालू शकतात, पण ते कॉम्पीट करतात. जर तुमच्या शेततळ्याची खोली जास्त असेल तेव्हाच मिक्स जातीचं संवर्धन केलं तर ते फायदेशीर ठरतं, त्यामुळे पूर्ण तुमचा कॉलम आहे पाण्याचा तो वापरला जातो आणि तुम्हाला उत्पन्नही त्याच्यातून जास्त मिळू शकतं. तिलापिया ब्रीडिंग होतंय काय करावे? तिलापिया ब्रीडिंग होते तलावामध्ये. ऍक्च्युली काय माहितीये तिलापियाचं मी सांगितलं, तिलापिया एकदा सोडला की त्याच्यावर कंट्रोल करणं फार कठीण असतं, कारण तुम्ही जर उजनीचं मी तुम्हाला दिलंय उदाहरण, उजनीमध्ये पूर्वी आपलेच मासे मिळत होते, आता तिथे ट्रकांनी तिलापिया काढला जातो आणि ह्या तिलापियाने आपले जे मूळ जे जाती आहेत त्याच नष्ट केलेल्या आहेत, त्यामुळे भारत सरकारने त्याच्यावर बंधनं घातलेली आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा तिलापिया जर करत असाल तर शासकीय जे नियम आहेत ते पाळूनच केलेलं बरं, कारण हे जर तिलापिया नैसर्गिक स्थानामध्ये गेला तर ते कंट्रोल करणं फार कठीण होईल भविष्यामध्ये. मत्स्य बीज चांगले कुठे भेटू शकेल? ऍक्च्युली मत्स्य बीज जर मी सांगितल्याप्रमाणे शासकीय जिथे मत्स्य व्यवसाय कार्यालय आहे तिथे तुम्ही चौकशी केली तर तुमच्या एरियामध्ये कुठचं शासकीय कार्यालय आहे तर तिथे चौकशी केली तर तुम्हाला त्या हॅचरीचं नाव आणि तुम्हाला कुठे चांगलं बीज मिळू शकेल हे कळू शकेल. आणि प्रायव्हेट जर तुम्ही जर कॉन्टॅक्ट करत असेल तर जो रेप्युटेड सप्लायर आहे चांगला सप्लायर आहे ज्याची खात्री तुम्हाला देत असेल किंवा ओळखीचा जो असेल तर उत्तम, की त्याला विचारू शकता तुम्ही. असा अनोळख्या व्यक्तीकडून मत्स्य बीज घेऊ नका, त्यामुळे तुम्हाला लॉस होऊ शकतो. RGCA मधून गिफ्ट तिलापियासाठी परवाना लागतो तो कसा घ्यावा?
तो तुम्ही नजदीक त्या मत्स्य कार्यालयामध्ये चौकशी करा, मग ते लोक तुम्हाला त्याच्याबद्दल डिटेल मध्ये माहिती देऊ शकतात त्यांच्या कागदपत्रांमध्ये. किती बीच सोडा हे पुढचं लेक्चर आहे त्याच्यासर सांगितलं. लेक्चर मध्ये ते बऱ्याच गोष्टी बीज विक्रीचा भाव सरकारने कसा आहे माहिती आहे. दोन दिवसामध्ये वेगवेगळे तज्ज्ञ लोक मार्गदर्शन करणार आहेत आणि वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे माझ्या विषयामध्ये जे मला जे चांगल्या प्रकारे माहिती असेल तेच मी सांगू शकतो. ते दुसरे जे एक्सपर्ट असतील त्या विषयामध्ये त्यांना तुम्ही ते तुमचे काही प्रश्न असेल ते लिहून ठेवा आणि त्या व्याख्याना दरम्यान तुम्ही ते विचारलं तर ते संयुक्तिक आणि चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकतात. बीज विकत घेताना पावती देणे बंधन असते का सर? बीज विक्रीचा भाव सरकार निश्चित करते का? ऍक्च्युली ते तुम्ही घेऊ शकता जे ज्याच्याकडून तुम्ही विकत घेतला त्याच्याकडून अधिकृत पावती तुम्ही घेऊ शकता. कारण आपण किराणा मालाकडे गेलं तर किराणा माला किंवा विचारतो ना तुम्हाला जीएसटी पाहिजे किंवा कसलं बिल पाहिजे चांगलं क्वालिटीचं बीज असं. आणि परमनंट दुकान असलेल्या लोकांकडूनच तुम्ही बीज विक्री घ्या असं. आयत्या वेळी कुठून तरी आलेला रस्त्याच्या कडेला बसलेला अशा लोकांकडून जर बीज तुम्ही घेतलं तर त्याच्यामध्ये तुमचं लॉस होऊ शकतं. कारण तो माणूस न सापडणारा असतो. फोन नंबर दिला तरी ते लोक चेंज करतात फोन आणि आपल्याला फसगत होऊ शकते. फिंगरलिंगचा शासकीय दर काय आहे? शासकीय दर तुम्ही मत्स्य कार्यालयामध्ये तो वेगवेगळा असतो प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक हॅचरीमध्ये क्वालिटी आणि त्यांच्या बीजाची साईज ह्याच्यावर तो ठरवला जातो. आणि स्थानिक किंमत काय आहे त्या हॅचरीवाल्याला किती परवडतं ह्याच्यावर तो ठरवला जातो. तो काही ठिकाणी 2 रुपये असतो, काही ठिकाणी 10 रुपये असतो. तो वेगवेगळा असतो आणि त्या कंडिशनवर असतो. त्यामुळे असं सांगता येत नाही प्रत्यक्ष असतो तो. मत्स्य निर्मिती बीज निर्मितीसाठी आपण करू शकतो का? काय केलं पाहिजे मत्स्य बीज निर्मिती? मत्स्य बीज निर्मिती आपल्या इथे आपलं कोकण कृषी विद्यापीठाचं कृषी संशोधन केंद्र मुळदे कुडाळ हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे तिथे. नाही, शेतकऱ्यांना स्वतःला करायचं. छोट्या ऍक्च्युली आजकाल काय झालं माहितीये, छोट्या बॅकयार्ड हॅचरीज आलेल्या आहेत. शेतकरी त्या बॅक हॅड हॅचरीमध्ये आपामध्ये ब्रीड करूनही करू शकतात स्वतःची. पण त्याच्यामध्ये स्वतःला आधी ज्ञान असलं पाहिजे. त्याच्यामध्ये बी जे ब्रूडर लागतात जे परिपक्व नर मादी असतील चांगल्या क्वालिटीचा आपल्याला मिळाला पाहिजे. तर तुम्ही सुद्धा करू शकता आणि चांगल्या प्रकारे ज्ञान घेऊन तुम्ही सुद्धा हा व्यवसाय करू शकता. ओके सर, धन्यवाद मित्र सर. धन्यवाद. मी आता डॉक्टर प्रकाश सिंगर सर वरिष्ठ वैज्ञानिक त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले पुढचं व्याख्यान शेअर केलेला पीपीटी बंद करा. सर मेहता सर तुमचं शेअर बंद करा. मत्स्य संचयन पूर्वतयारी या विषयावरती व्याख्यान देण्याची विनंती करतो. माझ्या कार्यक्रमाच्या वेळेला घेऊन आले आता. लिखित साहित्य उपलब्ध आहे का? आहे, आमच्याकडे उपलब्ध आहे लिखित साहित्य. तसेच आता आपण थोड्या दिवसात एक ऍप बनवतोय ते सुद्धा ऑनलाईन तुम्हाला मिळून जाईल. मित्र सर तुमच्या चॅट बॉक्स मध्ये नंबर द्या. ओके.
माझा आवाज येतोय सोमले सर, आवाज येतोय का? हा सर येतोय, व्यवस्थित येतोय आवाज. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सुद्धा दिसतोय व्यवस्थित. गुड आफ्टरनून सर्वांचं पुन्हा या सत्रामध्ये मी स्वागत करतो. आपण आताच डॉक्टर मेहतर यांनी मत्स्यबीज गुणवत्ता कशी असावी, मत्स्यबीज कसं ओळखावं हा मूलभूत विषय आहे की आपण बऱ्याच वेळा बीज घेतो आणि तलावामध्ये नेऊन सोडतो, पण सोडत असताना त्याची गुणवत्ता बरोबर नसेल. बीज जर ते ज्या जातीचं पाहिजे त्या जातीऐवजी वेगळ्या जातीचं बीज जर आपल्याकडे आलं तर मग त्याच्यामधून आपल्याला तोटा होऊ शकतो. त्याच्यामुळं तो विषय अतिशय महत्त्वाचा होता. तसंच आता ज्या वेळेला मत्स्यबीजाचं आपण पाहिलं त्याच्यानंतर पुढचा विषय आहे की मत्स्यशेती करत असताना आपल्याला जसे आपण मी तुम्हाला बोललो सुरुवातीला की शेतीची जशी आपण मशागत करतो व्यवस्थापन करतो तशाच प्रकारचं व्यवस्थापन आपल्याला मत्स्यशेती किंवा मत्स्य तलावामध्ये मासे पाळत असताना मत्स्यपालन करत असताना करावं लागतं. आता त्यामध्ये आपल्याला सर्वात पहिलं येतं की तलाव आता वेगवेगळ्या प्रकारचे असतात. बहुतांश तलाव आता सोलापूर जिल्ह्यातले मला वाटतं कृषी विभागाच्या मदतीने केलेले शेततलावच आहेत, परंतु काही शेतकरी आहेत की त्यांनी स्वतःहून तयार केलेले तलाव असतात ते मातीचे तलाव असतात. त्यामुळे तलावाचे जे प्रकार आहेत ते दोन प्रकारचे असतात. आपल्याला इथे मत्स्यशेती करत असताना आपल्याला एक तर तळी ही शेततळी आहेत कृषी विभागाची, त्यामध्ये करता येईल. आपण स्वतःचा तलाव जर बांधलेला असेल मातीचा तलाव असेल तर मातीच्या तलावामध्ये आपल्याला इथे ते पाहिजे असं काय का असं होते ते बांधण्यात येते तर त्यामध्ये इथे आपल्याला इथे तलावामध्ये इथे मत्स्यशेती करता येईल. त्याशिवाय जलाशयाचा काही भाग असतो आपला, ज्यांच्याकडे धरणं ज्यांच्या गावाच्या बाजूला असतील त्या धरणाची वरची बाजू जी असते ज्या बाजूला आपण नदीचं तोंड म्हणतो किंवा इथे धरणाची शेतीचा भाग, त्या भागात पावसाळ्यापासून ते साधारण जानेवारी फेब्रुवारी मार्चपर्यंत पाणी राहतं आणि नंतर ते पाणी कमी होत जातं. तो जो बुडीत क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण तीन पद्धतीनं मत्स्यशेती करू शकतो. याशिवाय पाणथळ जमिनी असतील तर पाणथळ जमिनी ह्या पूर्णपणे आता सध्या ती शेती पिकासाठी नापीक झालेली आहे. उदाहरणार्थ तुम्हाला माहीत असेल बारामती इस्लामपूर सांगली जिथे जिथे ऊसाची पिकं घेतली गेली आणि मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा वापर झाला त्याच्यामुळे त्या जमिनी एक तर शार्पड झाल्या किंवा सतत पाणी असल्यामुळे बाजूला कॅनॉल्स वगैरे असतात धरणाचं पाणी सतत येत असतं त्यामुळे त्या जमिनी पाणथळ झाल्या. अशा शार्पड आणि पाणथळ जमिनीचा सुद्धा आपल्याला पुनर्वापर करता येतो की ती जमीन पूर्णपणे निरुपयोगी झाल्या जमिनी आपल्याला मत्स्यशेतीसाठी आपल्याला त्या वापरात येऊ शकतात. आणि यातूनच मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला ती प्रथिनयुक्त सतत आहार मिळणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. का तुम्हाला सर्वांना माहीत असेल की सगळ्यात चांगले प्रथिन जे असतं ते प्रथिनाचा पूरक अन्नाचा जो पुरवठा आहे हा माशांमधून मिळतो. आणि म्हणूनच डॉक्टर नेहमी सांगतात की ज्यांना आहे ती हृदयविकाराचा त्रास आहे त्यांच्यामध्ये बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉलचं टक्केवारी जास्त आहे अशा पेशंटला डॉक्टर सांगतात की तुम्ही मासे खा. त्यांना चिकन किंवा मटण खायला सांगत नाहीत, मासे खायला सांगतात. याचं कारण की माशामध्ये ती चरबीचं प्रमाण कमी असतं आणि प्रथिनांचं टक्केवारी जास्त असते जे आपल्या शरीराला अतिशय फायदेशीर असतं. आणि त्यासोबतच तुम्हाला मी म्हटलं की शेततळ्यासोबत ज्यांच्याकडे प्लॅस्टिक लायनर आहे त्यांना बांधावर काय करता येणार नाही, पण जी मातीची तळी आहेत अशा तलावांच्या बांधावर आपल्याला ती इंटिग्रेटेड फार्मिंग ज्याला एकात्मिक मत्स्यशेती म्हणतो अशी एकात्मिक मत्स्यशेती करता येईल. ज्याच्यामध्ये तुम्ही बांधावर एका साईडला नारळ लावू शकता, पपईची झाडं लावू शकता आणि दुसऱ्या बाजूला आपण तिथे भाजीपाला घेऊ शकतो बांधावर. आणि ह्या भाजीपाला पपईसाठी किंवा नारळाच्या झाडासाठी जे पाणी असतं ते खतयुक्त पाणी ज्याला आपण फर्टिलाइज वॉटर असतं ते वॉटर आपण ह्या पाणी ते आपण ह्या पिकांना देऊन त्याची उत्पादन क्षमताही वाढवू शकतो. आणि यासोबतच आपल्याला एक्सपोर्ट करून हेतून उत्पन्न मिळवता येते. आता हे मत्स्यशेतीचे प्रकार कुठल्या कुठल्या प्रकार आहे आता तुम्हाला सांगितलं मेहतर सरांनी की कोळंबी पण करता येते, माशांच्या जाती सांगितल्या, तर आपल्याला फक्त माशांची शेतीच करता येते. त्याच्यामध्ये फक्त मासे म्हणजे आपले दोन प्रकारचे मासे येते त्यात एक भारतीय प्रमुख कार्प जे आपल्या भारतात निर्मित झालेले ओरिजिनली आपल्या भारतातले आहेत आणि परदेशी प्रमुख कार्प ज्याला एक्झोटिक कार्प म्हणतात. तर हे परदेशी कार्प जे आहेत ते तुम्हाला असे दाखवलं त्याच्यामध्ये सिल्वर कार्प म्हणजे चंदेरा, नंतर कॉमन कार्प म्हणजे सायप्रिनस स्कॉर्पियो,
आणि ग्रास कार्प म्हणजे गवते आहे, परदेशी आहे, परंतु आपल्याला चांगल्या प्रकारे आता ते येतात. याशिवाय आपले भारतातले जे आहेत ते कटला, रोहू आणि मृगल आहेत. तर आपल्याला ह्या तीन जातींची करता येते किंवा सहा जातींची एकत्र शेती करता येते. याशिवाय ह्या माशांसोबत आपल्याला कोळंबीची शेती करता येते, परंतु कोळंबीची शेती करायची असेल तर त्यासाठी आपल्याला मातीचा तलाव लागतो. त्यासाठी जर प्लॅस्टिक लाईनरचे तलाव असतील तर मात्र आपण कोळंबीची शेती करू शकत नाही, कारण त्याचे डेंगा तुम्ही मगाशी पाहिले, ते डेंगे असतात, त्या डेंगेला त्यांची कात्रीसारखी धार असते त्यांच्या डेंग्याला पुढे, कारण त्यांचं अन्न पकडण्यासाठी ते व्यवस्था केलेली असते आणि ते मग आपला प्लास्टिक कागद फाडण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे कोळंबी आपल्याला आपल्या तलावात करता येणार नाही. आणि नुसती मातीचा तलाव असेल तर फक्त कोळंबीचं सुद्धा उत्पादन घेता येतं आपल्याला. तर अशा प्रकारे मत्स्यशेती वेगळ्या प्रकारची करता येते. या व्यतिरिक्त आता कुणीतरी प्रश्न विचारला की तिला त्या करता येतो का, इतर जाती कुठल्या आहेत, तर याच्या व्यतिरिक्त बरेचसे शेतकरी आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगळ्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी उपलब्ध आहे. काही जे लातूर उदगीर त्या भागातले शेतकरी आहेत ते मरळची शेती पण करतात. मरळ मासा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तर मरळ हा अतिशय चविष्ट आणि सगळ्यात किमती मासा आहे, परंतु तो मांसाहारी आहे, त्याला पूर्णपणे खाण्यासाठी मांसाहार लागतो. तर अशा मरळची शेती करता येते आपल्याला, ती सुद्धा तुम्हाला इथे तलावामध्ये करता येईल, त्याला अडचण येणार नाही. यासोबतच तुम्हाला तिलाप्या मासा जे सांगितला, तर तिलाप्यामध्ये सुरुवातीला आपण गावठी तिलाप्या करत होतो, आता आपल्याला मोनोसेक्स तिलाप्या जे नवीन तंत्रज्ञान विकसित झालंय त्याचा फायदा घेऊन आपल्याला त्या तलावामध्ये चांगलं उत्पादन घेता येतं. तर तिलाप्यामध्ये मोनोसेक्स तिलाप्या किंवा एक लिंगी तिलाप्या म्हणतो त्याची शेती करता येते. त्यासोबतच आणखी एक जात आपल्याकडे आहे, पंगेसिस म्हणून जात आहे. तरी पंगेसिस जातीच्या माशाचं सुद्धा आपल्याला संवर्धन करून त्याचे उत्पादन आपल्याला यातून घेता येतं. असे विविध मासे आहेत, इतरही माशांचं करता येतं, परंतु जे प्रमुख मासे सध्या जे उपलब्ध आहेत त्याचं आपल्याला या जातीचे सांगितलेले आहेत. आता ह्याच्यानंतर आपल्याला मत्स्यशेती करत असताना तलावाचा उपयोग कसा करता येईल, तर त्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे तलाव लहान आहेत, बरेचसे शेतकरी असे असतील की त्यांचे 20x20 तळे असतात, म्हणजे 4 मिनिटाचे तलाव असतात, अशा छोट्या तलावामध्ये मत्स्य उत्पादन जास्त घेता येते. आहे त्या पाण्यामध्ये फक्त आपल्याला मासे सोडून ते वाढवा लागतात, आणि छोटा तलाव असेल तर माशांची वाढ पण थोडी जलद होत नाही, कारण कटला रोहू हे मासे जे आहेत त्यांना इथे धावण्यासाठी जागा मोठी लागते. म्हणून आम्ही सांगितलेलं आहे की कटला रोहू मृगल यांचं कमर्शियल जर करायचं असेल तर त्याला 1 एकरचा तलाव पाहिजे, 20 गुंठ्याचा तलाव पाहिजे. परंतु आता तंत्रज्ञान विकसित होत चाललंय, आता आपण 10 गुंठ्याच्या तलावात आपण हे उत्पादन आता घेऊ शकतो. मग असे छोटे जर तलाव असते 2 गुंठे 4 गुंठ्याचे अशा तलावामध्ये काय करता येईल, तर त्या तलावामध्ये आपल्याला मत्स्य पोटुकली संवर्धन करता येईल, की जे आपण आपल्या मोठ्या तळ्यामध्ये बीज सोडतो त्याचं संवर्धन आपल्याला करता येईल, संगोपन करता येईल. आणि संगोपन करून जी पिल्लं 1.5 ते 2 सेंटीमीटर आकाराची आहे ती आपल्याला 5 सेंटीमीटर 7 सेंटीमीटर करून आपल्या मोठ्या तलावात शेतकऱ्यांना विक्री करता येईल. याशिवाय काही धरणं आहेत, अशा धरणांमध्ये साधारण 100 मिलीमीटर म्हणजे 10 सेंटीमीटर आकाराची पिल्लं लागतात. मग अशा धरणांसाठी आपल्याला जी पिल्लं पाहिजे ती पिल्लं आपल्याला ती उपलब्ध होत नाही, कारण सध्या जो प्रॉब्लेम आहे की मत्स्यबीज केंद्रावर तर बीज आपल्याला उपलब्ध होऊ शकत नाही, कारण तिथं जागा कमी असल्यामुळं आणि उत्पादन जास्त घेतल्यामुळं फक्त मत्स्यबीज म्हणजे साधारण 1.5 सेंटीमीटर ते 2.5 सेंटीमीटर आकाराचे भेटले जाते. त्याच्यामुळं अशा बाबतीत आपल्याला असं प्रकारचं 100 सेंटीमीटर म्हणजे 10 इंचाचं म्हणजे 4 इंच ते 5 इंचाचं आपल्याला बोटुली करता येईल तयार, जे आपल्याला धरणासाठी विकता येईल आणि त्याच्यामध्ये आपल्याला पैसे सुद्धा जास्त मिळणार, अशा प्रकारे करता येते. याशिवाय ज्यांच्याकडे 12 माही छोटे तलाव असतील त्यांना स्टंटेड फिंगरली म्हणजे वाढ फुटणारी बोटुकली, की आपण ही मोठ्या संख्येने जास्त संख्येने ही पिल्लं साठवायची, त्यांचं वजन वाढू द्यायचं नाही. जी पिल्लं आपल्याला 1 वर्षामध्ये 700-800 ग्रॅम 1 किलो होतात तीच पिल्लं आपण 40-50 ग्रॅमच ठेवायची आणि पुढच्या वर्षी ही पिल्लं विक्रीला काढायची, ज्याला वाढ खुंटलेली बोटुकली म्हणतो आपण, इयरली म्हणतो आपण. आणि ही पिल्लं दिली तर ही पिल्लं 1 वर्षामध्ये साधारण 1.5-2 किलो ते 2.5 किलोपर्यंत वाढतात, असं आम्ही केलेल्या प्रयोगातून दिसून आलं. तर असे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला की शेततळ्यांचा उपयोग करून घेता येईल. आणि याशिवाय तुम्ही आता कोणीतरी प्रश्न विचारला की कटला रोहूचं ब्रीडिंग प्रजनन करता येईल का, उत्पादन करता येतं का, तर मित्र सरांनी सांगितलं तुम्हाला की बीज संगोपन करता येईल पण बीज निर्मिती करता येणार नाही तुम्हाला, कारण कटला रोहू आवाज तुम्ही येतो ना, बीज निर्मिती जी आहे ती करण्यासाठी तुम्हाला आहे की कटला रोहू मृगल यांचं आहे की तुम्हाला हॅचरीज लागते, त्यांना इंजेक्शन द्यावं लागतं, परंतु जे बीज आहे ते अंड्यातून बाहेर पडलेले बीज तुम्हाला घेऊन संगोपन करता येईल, किंवा जे मत्स्यबीज आहे 1.5 सेंटीमीटर 2 सेंटीमीटरचं ते तुम्हाला संगोपन करता येईल. मात्र आपल्याकडे सायप्रिनस जी जात आहे बऱ्याच ठिकाणी, आता आमच्याकडे कोकणामध्ये इकडे नंदी मासा म्हणतात किंवा सिप्रिनस म्हणतात त्याला, तर ही सायप्रिनस जातीचं मत्स्यबीजाचं उत्पादन मात्र तुम्हाला
शेततळ्यात करताय छोटे तलाव असतील तुमचे दोन गुंठे चार गुंठ्याचे, तर त्यामध्ये हे साधारण तुम्हाला ती ऑगस्ट महिन्यात जुलै ऑगस्ट मध्ये आणि डिसेंबर जानेवारी मध्ये असं दोन उत्पादन बीज घेता येतं आणि हे आपल्याला नैसर्गिक प्रकारे करता येतो, त्यासाठी काही इंजेक्शन दिलंच पाहिजे असं नाही. तर अशा विविध प्रकारचे आपल्याला की त्या तलावांचा उपयोग करून घेता येईल. तुम्ही जे आता म्हटलं होता मला की आम्हाला मासे पाहिजे होते, ते असे मासे आता तुम्हाला जे मेत्र सरांनी दाखवलं बघा, आता तुम्हाला बघा हे दाखवलं तर हे जे माशांचं तोंड आहे बघा, हे तोंड जे दिसतंय ना माशांचं, हा कटला. आता मी इथे दाखवलं तुम्हाला तीन थर दाखवले, पाण्याचे तीन थर आहे, एक दोन तीन, हा वरचा खाल मधला आणि खालचा. आता कटला वरच्या थरात का ठेवलेला आहे तर कटलाचं तोंड बघा, खालचा जबडा आहे ना तो वरच्या दिशेने असतो आणि वरच्या दिशेने असल्यामुळे पाण्यामधले वरचे जे जीवजंतू असतात पाण्यामधले तो हा कटला घेत असतो. आता हा चंदेरा बघितला तुम्ही बघा, त्याचं सुद्धा तोंड वरती आहे, तोंड वरती असतो, खालचा जबडा आहे तो वरती आहे, म्हणजे अशी अशी पोझिशन आहे बघा त्याची. असा मासा असतो, असा प्रकारे मासा असतो, म्हणजे खालचा जबडा हा वरती दाखवतो आणि वरचा जबडा आहे ते मागे असतो जरा, त्यामुळे वरच्या भागात त्याला अन्न खाता येतं. रुहू आणि मृगल आहे त्यांचं तोंड बघा, ह्याच्यात वरचा आणि खालचा जबडा साधारण सारखाच असतो, त्यामुळे ह्याला मधल्या थरातला घेता येतं. आणि मृगल मासा आहे आणि इकडे सायप्रिनस, तुम्हाला आता म्हटलं मी सायप्रिनस मासा, हा सायप्रिनस आहे, हा ग्रास कार्प आहे आणि हा मृगल आहे. तर मृगल आणि सायप्रिनस जर तोंड जर बघितलं तुम्ही तर वरचा जबडा जो आहे तो पुढे आहे आणि खालचा जबडा असतो तो मागे येतो, जेणेकरून तळाला जे जीवजंतू किडे बिडे असतात ते किडे हा खाऊ शकतात. तर निसर्गाने दिलेली त्यांना देणगी आहे आणि त्याप्रमाणे आपण त्याचा उपयोग करत असतो. आणि ग्रास कार्प जो मासा आहे हा मासा अतिशय चांगला मासा आहे, ज्या तळ्यामध्ये तुम्हाला जे शेवाळ्यासारखं केसासारखं शेवाळ तयार होतं, पान नसते तयार होतात, त्यामध्ये जर हा मासा टाकला तर या माशाचं वजन, मी जे प्रयोग केलेले आहेत ज्यावेळेला मी संशोधन केंद्र होतो त्यावेळेला या प्रयोगातून मी बघितलं की साधारण 8 ते 10 महिन्यामध्ये हा मासा साधारण 1800 ग्राम पासून ते 2700-2800 ग्राम म्हणजे 2.5 किलोच्या वरती हा एक वर्षाचा, तर फक्त त्याला पान वनस्पती भरपूर प्रमाणात खायला पाहिजे जसं की हायड्रिला. तर अशा प्रकारे मासे आणि कोळंबी तर तुम्ही आता पाहिलीच, तर अशा प्रकारे ती तुम्हाला इथे हे मासे पाहायला मिळतील. त्याच्यानंतर आता आपण जे पाहणार आहोत ते आपल्या तलावाचं येते व्यवस्थापन. तर तुम्हाला मी सांगितलं की एक तर तुम्हाला माशांचं मत्स्य तलावांचं मासे सोडण्यापूर्वीचे व्यवस्थापन आणि मासे सोडल्यानंतरचे व्यवस्थापन, दोन प्रकारचे व्यवस्थापन करावं लागतं. आता ज्यांच्याकडे शेततळी मातीची असतील त्यांना मात्र ही भरपूर काळजी घ्यावी लागते. ज्यांची शेततळी प्लॅस्टिक लाईनीची असेल त्यांना पाणी जर काढून घेतलं आणि आपला गाळ किंवा घाण असेल ती जर सायपन करून आपण बाहेर काढली तर तलाव स्वच्छ होऊ शकतो. परंतु मातीची तळी असेल तर त्या तळ्यांचा उपयोग का होतो की आपल्याला मातीचे तलाव असेल तर प्लॅस्टिक लाईनरच्या तलावापेक्षा आपल्याला त्याचा नैसर्गिकरित्या उपयोग चांगला करून घेता येतो. जसं की मी तुम्हाला आता सांगितलं की जे मासे असतात हे मासे वेगवेगळ्या भागातलं म्हणजे वरचा थर मधला थर आणि खालचा थर ह्या थरातलं जे अन्न नैसर्गिक अन्न असतं त्यांचा उपयोग करत असतात आणि नैसर्गिक अन्न तुम्हाला हे मातीतून तयार होत असतं. तुम्हाला माहिती आहे शेतीच्या पिकांसाठी जे अन्न मिळते नैसर्गिक ते NPK नत्र स्फुरद पालाश हा आपल्याला मातीतून मिळतो आणि तसाच आहे ते माशांचं जे अन्न आहे ते सुद्धा मातीमध्ये जे नत्र स्फुरद पालाश असतं त्याच्यावरच ते मिळत असत. तर हे व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला जर जुनी तलाव असतील त्या जुन्या तलावामध्ये आपल्याला पहिलं काय काम असतं की साधारण 4 ते 5 वर्ष जर तलाव वापरले असतील तर 4-5 वर्षातून एकदा तरी तलाव आपल्याला पूर्णपणे हा तलाव सुकवला पाहिजे आणि सुकवल्यानंतर ह्या तलावाचं पूर्ण सुकल्यानंतर त्याला मातीला तडे जातात. म्हणजे मातीला तडे गेले की मातीला भेगा पडतात, त्यावेळेला ह्या भेगा पडल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये नांगरणी करणं गरजेचं असतं. कारण काय असतं की मातीमध्ये जर 4-5 वर्ष तुम्ही ज्यावेळेला खाद्य देता विष्ठा मातीमध्ये पडत असते त्यावेळेला अमोनियासारखे किंवा कुजलेल्या अंड्यासारखे वायू तयार होत असतात आणि त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असतात जे हानिकारक असतात ह्या मातीमध्ये असतात आणि ह्या बॅक्टेरिया मारण्यासाठी आपण ते खालचा जी मोठी माती असते बाहेर काढून वर घेतो आणि साधारण 9 ते 10 इंच नांगरणी केल्यावर पूर्ण पूर्ण सुकवतो जेणेकरून उन्हामध्ये ह्या पूर्ण बॅक्टेरिया मारतात आणि जे गॅसेस असतात मातीचे ते बाहेर येतात. तर अशा प्रकारे हे होतंय. त्याच्यानंतर मग पुढची प्रक्रिया असते ते आपल्याला चुन्याची मात्रा द्यावी लागते. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या पाण्याचा pH सामू ज्याला म्हणतो तो सामू येते साधारण 7 किंवा 7 खाली पण असतो. मग अशा वेळी पाण्याची उत्पादकता कमी होते आणि त्यासाठी आम्ही हे करतो सुचवतो की साधारण तळ्यामध्ये तुम्ही तळ्यामध्ये चुन्याची मात्रा द्यावी.
आता चुन्याची मात्रा ज्यावेळेला आपण देत असतो त्यावेळेला आपल्याला वेगळ्या पद्धतीने देता येतो. सुरुवातीला तलाव नांगरणी केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चुन्याची मात्रा देऊ शकतो, जेणेकरून मातीमधले जे जंतू असतात, एक तर आपल्याला पीएच तर वाढतोच, परंतु मातीमध्ये जे जंतू असतात आपले, ते जंतू मारण्यासाठी जंतुनाशक म्हणून चुन्याचा उपयोग होतो, त्यामुळे मातीमध्ये देता येतो. दुसरी पद्धत आहे की ज्यावेळेला तलावात तुम्ही पाणी घेता त्यावेळेला पाण्यासोबत हा चुना देता येतो, किंवा तलाव तुमचा 2-2.5 पाणी भरलं 2 ते 2.5 फूट 3 फूट त्यानंतर सुद्धा हा चुना देता येतो. त्यामुळे चुन्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि वेगवेगळे फायदे आहेत. ज्यावेळेला सुरुवातीला आपण चुना देतो त्यावेळेला आपल्याला जंतुनाशक म्हणून देतो, मातीचा पीएच वाढवण्यासाठी देतो. ज्यावेळेला पाण्यामध्ये आपण चुना देत असतो ज्यावेळेला पाण्याचा पीएच कमी होतो त्यावेळेला आपण चुना मारतो. याशिवाय बऱ्याच वेळा शेततळ्यामध्ये जास्त खत दिल्यामुळं, जास्त खाद्य टाकल्यामुळं पाण्याची उत्पादकता जास्त वाढते आणि पाण्याला हिरवा रंग यायला लागतो आणि त्याच्यापासून केसांसारखे तंतुमय शेवाळ पाण्यात तयार होतं आणि अल्गल ब्लूम तयार होतो. अशा वेळेला अल्गल ब्लूम पाण्यामधला जे हिरवा गडद हिरवा रंग आहे तो कमी करण्यासाठी सुद्धा ह्या चुन्याचा उपयोग आपल्याला करता येतो. त्याच्या मात्रा सुद्धा आपण इथे दिलेल्या आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी म्हटलं की आता पाण्यासोबत तुम्हाला इथे हा चुना देता येतो. आता साधारण हे सर्व चुन्याची प्रक्रिया झाली की आपण काय करतो, त्याच्यामध्ये ती पाणी भरण्यापूर्वी साधारण 1-15 दिवस ते 3 आठवडे अगोदर आपल्याला खत मात्रा द्याव्या लागतात आणि ह्या ज्या खत मात्रा आहेत ह्या आपल्याला पाणी भरण्यापूर्वी द्यायला हव्यात की जेणेकरून ह्या मातीमध्ये सर्व खत मिक्स होतं. हे झाल्यानंतर मग आपण पाणी भरतो. पाणी भरलं की साधारण 2 ते 2.5 फूट पाणी भरल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला सुपर फॉस्फेट युरिया यांची मात्रा द्यावी लागते. ती मात्रा द्यामुळे काय होतं की जे शेणखत आपण टाकलेलं असतं त्याचं विघटन लवकर होतं आणि साधारण पाणी भरल्यानंतर 8 ते 10 दिवसांमध्ये पाण्याला तुम्हाला लगेच कलर यायला लागतो. इथे खताच्या मात्रा दिलेल्या आहेत कशा प्रकारे द्यायच्या. त्याच्यामध्ये तुम्हाला जर पाण्याला चांगला कलर पाहिजे असेल, कलर येत नसेल, तर ते शेंगदाणा पेंडीचा सुद्धा याच्यामध्ये आपल्याला उपयोग करता येतो. तर अशा प्रकारे मग पाण्याला तुमच्या इथे कलर यायला सुरुवात होतो. तो सर्वातीचा कलर असतो तो हिरवा कलर येतो. मग हा हिरवा कलर आल्यामुळे तुम्हाला पाण्यामध्ये आता तुमचे जीवजंतू तयार झाले. मग जीवजंतू तयार म्हणजे पहिली अवस्था ज्यामध्ये फायटोप्लॅंक्टन, ज्याला वनस्पती प्रभाव. ते वनस्पती प्रभाव जे आहे ते प्रकाश संश्लेषण क्रियेने ते तयार होत असतं. आणि आपल्याला हे प्लवन का हवं असतं, तर पाणी जर पूर्णपणे ट्रान्सफर राहिलं तर त्याच्यामध्ये शेवाळाचे जमिनीपासून येणारे पान वनस्पती असतील, शेवाळ असतात, ते शेवाळ तयार होतं. त्यासाठी पाण्याची पारदर्शकता आपल्याला ठराविक रेंजमध्ये ठेवावी लागते आणि त्यामुळे सुरुवातीला आपली खत मात्रा जास्त असल्यामुळे हा कलर येतो हिरवा. हिरवा पहिल्यांदा लाईट कलर येईल, नंतर थोडासा गडद होतो, त्याच्यानंतर हा कलर पुन्हा नाहीसा होतो आणि मग आपल्याला तपकिरी रंग किंवा ब्राऊन कलरचा रंग यायला लागतो. इथे बघा कलर परत तुमचा कलर कमी झाला. मग हा कलर कमी झाला याचा अर्थ त्याच्यामध्ये फायटोप्लॅंक्टनवर जगणारे, वनस्पती प्लवंवर जगणारे प्राणी प्लवंग तयार झाले आणि हे प्राणी प्लवंग जे आहे त्याला झूप्लॅंक्टन म्हणतो आपण. आणि हे झूप्लॅंक्टन जे आहे हे त्या माशांच्या पिल्लांचं खाद्य असतं, ज्याला नैसर्गिक खाद्य म्हणतो, ज्याच्यामध्ये प्रथिनांची टक्केवारी खूप चांगल्या प्रमाणात असते. आणि मग हे किती आहे काय आहे हे मोजण्यासाठी आपल्याला पाण्याचे व्यवस्थापन जे आहे ते पुढच्या ह्याच्यात मॅडम तुम्हाला सांगणारच आहे. मग हे प्लवंग आपण इथे मोजतो आणि ते प्लवंगाची किती डेन्सिटी पाहिजे त्याप्रमाणे ते नियंत्रण करतो आपण. आता त्याच्यामध्ये ज्यावेळेला आपण इथे व्यवस्थापन करत असतो त्यावेळेला तुम्हाला मी सांगितलं की त्याच्यामध्ये बरेचसे त्याच्यामध्ये जीवजंतू असतात. आपण ज्यावेळेला पाणी भरतो, पाणी भरल्यानंतर पाण्याला कलर येतो, सगळी अवस्था होते, परंतु ते पाण्याचा कलर ज्यावेळेला होतो तसं पाण्यामध्ये ज्यावेळेला खत मात्र म्हणून उत्पादन क्षमता वाढते त्याच वेळेला इथे दाखवले. बघा मी आता तुम्हाला इथे दाखवतोय ना, हे सगळे तुम्हाला जे किडे हे वेगवेगळ्या प्रकारचे पान कीटक आहेत. हे पान किडे त्याच्यामध्ये तयार होत असतात. आणि तुम्हाला मी सांगितलं की जे पाण्यातले जीवजंतू की वनस्पती प्लवंगात जगणारे हे जे आहेत हे प्राणी प्लवंग आहेत. हे वनस्पती प्लवंगात जगणारे हे माशांचं खाद्य आहे, परंतु हे किडे जे आहेत हे जे आपण लहान पिल्लं सोडत असतो त्या लहान पिल्लांना हे किडे तुमचे मारत असतात किडे. आणि मग लहान पिल्लाला मारलं तर सुरुवातीला जे पिल्लं सोडलेले असतात त्यावेळेला जरी काळजी घेतली नाही तर त्यावेळेला जे मृत्यूचं प्रमाण असतं ते साधारण 10-15% 20% असू शकतं. आणि त्याच्या सुरुवातीलाच मृत्यू जास्त होते आणि मग शेतकऱ्यांना त्याच्यापासून माशांची संख्या सोडलेली असते पण शेवटी माशांची संख्या कमी होते. मग ते का होते तर ते कळत नाही. तर त्यासाठी ह्या बाबींची काळजी घेणं आवश्यक आहे. तर इथे मी तुम्हाला ते दाखवतो आता पान कीटक. बघा इथे हे असे पान कीटक आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. जसे आपल्या शेतीवर पान कीटक असतात, आपल्या शेतामध्ये आपल्याला माहिती आहे की ते भात की भातावरची कीड असेल किंवा कुठलीही ती फळबागेमधली कीड असेल, ते वेगवेगळे किडे असतात. तसेच हे पाण्यामधले किडे आहेत
आणि हे किडे ज्यावेळेला पाणी भरतो खत देतो त्यानंतर ही निर्मिती काय होत असते आणि मग ही किडे मोठ्या प्रमाणात काय होतात मग ह्या किड्यांचं नियंत्रण करणं आपल्याला आवश्यक असतात. वेगळ्या प्रकारे ज्याला पान ढेकून म्हणतात वेगळी नावं आहेत त्याला ज्याला विंचू म्हणतो आपण तसं इथे वेगवेगळ्या प्रकारची किडे आहेत. हे बरेचशा प्रकारचे किडे असतात मला तिथे यामध्ये पाहायला मिळते. आता ह्या किड्यांचं निर्मूलन करणं सगळ्यात पूर्वतयारी करत असताना बीज सोडण्यापूर्वी आपल्याला तलावाची जी पूर्वतयारी करायला लागते ते तलाव हा पूर्णपणे कुठल्याही परिस्थितीमध्ये मत्स्यबीजांचं संरक्षण करणारा पाहिजे ही काळजी घेण्यासाठी सगळ्यात पहिलं काम करायचं की तुम्हाला पाण्यावर किडे उड्या मारताना दिसतात. तुम्हाला माहिती आहे पान किडे काय करतात. पान किडे कधी पाण्यामध्ये माशासारखे राहत नाही. पान किडे श्वसन घेण्यासाठी पाण्याच्या बाहेर येतात हवेतला ऑक्सिजन घेतात आणि पुन्हा पाण्यात जातात. पाण्यात जाऊन मग पिल्लांना डंस करतात पिल्लं मारतात काही बाकीचे काय खाद्य असेल त्याचं खाऊन पुन्हा ते वरती येतात हवेतला ऑक्सिजन घेतात पुन्हा पाण्यात जातात. मग अशा वेळेला तुम्हाला काय करायला पाहिजे की पाण्याचं निर्मूलन पान कीटकांचं निर्मूलन करणं आवश्यक आहे. पूर्वी आमच्या इथे विद्यापीठाच्या संशोधन केंद्राने एक ह्याच्यावर हाय इमर्जन्सीची मेथड डेव्हलप केली होती त्याला हाय ऑक्साईड 1011 म्हणून एक केमिकल तयार केलं होतं जे पूर्णपणे सुरक्षित होते माशांना त्यापासून कुठलाही धोका नसतो अशा प्रकारचं केलं होतं. परंतु ते आता कंपनी बंद झाल्यानंतर मार्केटमध्ये आता उपलब्ध होत नाही. परंतु त्याऐवजी पर्याय व्यवस्था म्हणून आपल्याला जी ऑइल इमर्जन्सीच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये ती जे केरोसिन असेल किंवा डिझेल असतं आपल्याकडे डिझेलचा उपयोग करता येतो केरोसिनचा उपयोग करता येतो. तर डिझेल घ्यायचं आणि डिझेल घेऊन आता हे जे उत्पादन आहे ते 100 गुंठ्याला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुमच्या तलावामध्ये तुम्ही करायचे की त्याचं प्रमाण आणि त्याला येते डिटर्जंट. कारण काय माहिती आहे का की पाण्यावर ज्या वेळेला तवंग यायला पाहिजे तर तवंग येत असताना त्याला येते डिटर्जंट पावडर घेण्यासाठी लागतो की सुरुवातीला पान डिटर्जंट पावडर जर तुम्ही डिझेलमध्ये टाकली केरोसिनमध्ये टाकली तर डिझेल पावडरही कधी विरघळत नाही. त्यासाठी डिझेलऐवजी ही डिटर्जंट पावडर असेल ती पाण्यामध्ये मिक्स करायची आणि नंतर ह्या पाण्यामध्ये डिझेल टाकायचं मग हे पाण्याचं जे सोल्युशन तयार होईल हे त्याला आपण ऑइल इमर्शन म्हणतो आणि हे ऑइल इमर्शन आपण मग तळ्यावरती आपल्याला स्प्रे करायला पाहिजे. आता हे स्प्रे करताना काय करायचं असतं की सकाळी 1 ते 10-11 दरम्यान किंवा उन्हाची वेळ असते त्यावेळेला शक्यतो करायचं असतं आणि वाऱ्याची दिशा बघून तुम्हाला ज्या दिशेने वारं जात आहे वाऱ्याच्या दिशेने वारं जर पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असेल तर पूर्वेला ते ऑइल इमर्शन करायचं जेणेकरून हवेच्या सोबत हे ऑइलची लेअर ही तवंग जो आहे तो पाण्यावर पूर्णपणे पसरतो आणि एकदा तवंगची लेअर तयार झाली फिल्म तयार झाली की त्याच्यामध्ये ज्या वेळेला हे किडे श्वास घेण्यासाठी हवेतले ऑक्सिजन घेण्यासाठी येतात त्यावेळेला त्यांच्या कल्ल्यांमध्ये हे ऑइल चिपकतं आणि ही किडे मारतात. साधारण तुम्ही ऑइल इमर्शन केल्यानंतर 1 ते 1.5 ते 2 तासांमध्ये संपूर्ण पान किड्यांचं निर्मूलन करता येतं. आणि मग प्रश्न राहतो की हे ऑइल जे पाण्यावर आहे ते माशांना धोकादायक आहे का. ते ऑइल इमर्शन नंतर ज्या वेळेला मासे मारतात त्यावेळेला हवेने पुन्हा एका बाजूला येतं ते बांधाच्या एका कोपऱ्यावर आल्यानंतर तुम्हाला साधं न्यूजपेपरचे जे कागद असतात त्याला कागदवरती पाण्यावर टाकून त्याला इथे ऑब्झर्व करून घेतात तेल त्यानं तुम्हाला तेल काढून घेता येतं. जरी तेलाचे तवंग राहिले पाण्यामध्ये तरीसुद्धा मत्स्यबीजाला त्याच्यापासून धोका बिलकुल नसतो. मत्स्यबीज असताना पाण्यामध्ये सुद्धा पुन्हा पुन्हा आपण जर किडे तयार झाले तर 15 दिवसांनी 8 दिवसांनी आपण परत त्याची मात्रा देऊ शकतो. त्यामुळं ह्या ऑइल इमर्शनमुळे माशांना कुठलाही धोका नसतो पिल्लांना धोका नसतो. आता काही प्रमाणात जे बारमाही तलाव असतात अशा तलावांचं नियोजन करायचं असेल पूर्वतयारी तर ते सुद्धा करणं अतिशय महत्त्वाचं असतं. कारण जे बारमाही तलाव असतात त्यांची पाण्याची खोली भरपूर असते. साधारण गाव तलाव असतात अशा गाव तलावांमध्ये वगैरे पाणी 4-4 वर्षे पाणी आटत नाही. मग अशा वेळेला त्या तलावात कधी कधी पावसाळ्यामध्ये नदीतून नाल्यातून आलेलं बीज असतं जे लोकल मासे म्हणतो ज्याला आपण त्याच्यामध्ये हे मांसाहारी किंवा मत्स्यभक्षक मासे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे धरणामध्ये किंवा नदीमध्ये मिळतो हा वाला जाटतो आहे हा जे दिसतोय जो क्लॅरेन्स भेटण्या ज्याला मागूर म्हटलं जातं तुम्हाला मग अशी म्हटलं मरळ मासा हा मरळ मासा मत्स्यभक्षक आहे. हे इथे हेट्रोप्लस स्पेसिस आहे हे सुद्धा इथे मत्स्यभक्षक आहे. तर हे मत्स्यभक्षक मासे आहेत ते पिल्ल सोडण्यापूर्वी तुम्हाला काढायला हवे. मग ते करण्यासाठी एक तर तुम्हाला जाळी मारून काढावी लागतील किंवा त्यासाठी आपल्याला ती काही मात्रा द्याव्या लागतात ज्याच्यामध्ये चहाची पावडर आपल्याला पाण्यामध्ये टाकून हे मत्स्यभक्षक मासे मारता येतात. हे मारल्यानंतर आपल्याला हे मासे खाता येतात काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही. दुसरी मात्रा आहे आपल्याला ते ब्लिचिंग पावडर देता येते. ब्लिचिंग पावडर दिल्यानंतर साधारण ब्लिचिंग पावडर दिली तरी ती एक पाण्यामधला जो ऑक्सिजन असतो मेन उद्देश म्हटला की पाण्यातला ऑक्सिजन कमी करते ब्लिचिंग पावडर आणि क्लोरीन वायू बाहेर सोडते त्यामुळं पाण्यातला ऑक्सिजन झिरो झाला की मासे मारायला सुरुवात होते. त्याशिवाय काही मासे मत्स्यभक्षक नसतात परंतु ते माशांच्या खाद्यासोबत स्पर्धा करतात आणि ते वाढत जाईल. तर अशा प्रकारचे मासे जर असतील
ह्या माशांचा सुद्धा आपल्याला इथे नायनाट करणं आवश्यक आहे. तर हे जे मत्स्यभक्ष आहे वीड फिशी ज्याला म्हणतो, हे मासे वाढते नाही जास्त मोठ्या प्रमाणात, त्याची वाढ जास्त होत नाही, परंतु खाद्य खात राहतो. मग त्याच्यामुळं आपला खाद्यावरचा खर्च हा वाढत जातो. आणि तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की माशांवरती जो खाद्याचा खर्च असतो, तो खाद्याचा खर्च साधारण 50-60% हा माशांवर खर्च येत असतो. त्यामुळे हा खर्चच मोठा असल्यामुळं हा खाद्यावरचा खर्च कमी कसा करता येईल, त्यासाठी उपाययोजना करणं हे अत्यंत आवश्यक आहे. तर अशा प्रकारे हे जे वीड भक्षक मासे आहेत, वीड फिशेस आहेत, किंवा जे मांसाहारी मासे आहेत, मत्स्यभक्षक आहेत, त्यांचा आपल्याला नायनाट करता येतो. हे माशांचे डायग्राम दाखवलेले. आता हे माशांचं तुम्हाला मी सांगितलं की एक तर जाळे मारून काढता येतात, पाणीचे 2-3 फूट असेल तर जाळे मारून बरेचसे मासे काढता येतात. परंतु जर पाणी जास्त तुम्हाला 10-20 फूट पाणी ठेवायचं नाही, कारण जेवढं पाणी तुमचं जास्त असेल तेवढं तुम्हाला हा डोस जास्त द्यावा लागेल. तर विदर्भामध्ये मोहाचे पेंड स्वस्तामध्ये उपलब्ध आहे, त्याच्यामुळं ते लोक तिकडच्या भागातले लोक 2-4 टन प्रति हेक्टर ते वापरू शकतात. पण पाण्याची जी पातळी आहे ती साधारण त्यासाठी 1 मीटरच्या वर नसावी, जेणेकरून हे इफेक्टिव्ह होऊ शकतं. आणि ब्लिचिंग पावडर तुम्हाला सांगितली, हे ब्लिचिंग पावडरचा उपयोग एक तर मासे मारण्यासाठी होतोच, परंतु बऱ्याच वेळा माशा पाण्याच्या तलावर ज्यावेळेला हिरवा गडद रंग येतो त्यावेळेला चुन्याचा जर उपयोग झाला नाही तर त्यावेळेला इथे ब्लिचिंग पावडरचा उपयोग पण अत्यंत कमी डोस तो करण्यासाठी आपल्याला साधारण 30-40 किलो 50 किलोचा डोस पाण्याची गुणवत्ता वगैरे बघून आपल्याला ते द्यावा लागतो, जेणेकरून पाण्याचा हिरवा कलर सुद्धा आपल्याला तो कमी करता येतो. त्याच्यानंतर प्रश्न आहे तो पान वनस्पती, बऱ्याच वेळा तळ्यामध्ये पान वनस्पती तयार होतात. तुम्हाला मी सांगितलं की हायड्रीला नेमणा वेगळे असतात आहेत, किंवा पान गवत वगैरे येत असतं, तर अशा ज्या पान वनस्पती आहेत ह्या काय करतात की पाण्यातला ऑक्सिजन ह्या पान वनस्पती शोषून घेतात. आणि मग तुम्हाला माहिती आहे की दिवसा पान वनस्पती काय करतात, ऑक्सिजन पाण्यामध्ये रिलीज करतात, आणि रात्रीच्या वेळेला ह्या पान वनस्पती पाण्यामधला ऑक्सिजन शोषून घेतात. मग अशा वेळेला काय होतं की पहाटेच्या वेळेला 3-4 वेळेला सुरुवातीला पावसाळ्यामध्ये काही अडचण येत नाही, पण ज्या वेळेला ऑक्टोबर नोव्हेंबर महिना येतो, डिसेंबर येतो, माशांची वाढ 400-500-600 ग्राम झालेली असते, त्यावेळेला माशांना ऑक्सिजनही जास्त लागत असतो. आणि अशा वेळेला जर पान वनस्पती तळ्यामध्ये राहिल्या तर मग ह्या ऑक्सिजन कमी करतात, आणि बऱ्याच वेळा मग काय एकदम ऑक्सिजनचं डिप्लिकेशन झालं, ऑक्सिजन डिप्लिशन झालं की ताबडतोब मासे इथे पाण्यातून तोंड बाहेर काढायला सुरुवात करतात, आणि अशा वेळेला माशांची मृत्यू होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे अशा पान वनस्पती असतील, त्या पान वनस्पती आपल्याला सुरुवातीला तयार झाल्या त्या आपल्याला की एक तर हाताच्या साहाय्याने काढता आल्या पाहिजे, किंवा ह्या पान वनस्पती जर अगदी नाजूक वा लुसलुसीत पानं असलेल्या असतील, जसं हायड्रिला आहे, नंतर लेमना आहे, आजोला वगैरे आहे, तर हे खाण्यासाठी जे गवत खाणारे मासे ज्याला गवत्या मासा म्हणतो, ते जर आपण त्या तलावर सोडले तर पूर्णपणे नायनाट आपल्याला ज्याला करता येतो त्याला म्हणतात जैविक नियंत्रण. जसं आपण शेतीवर जैविक नियंत्रण करतो तसं पाण्यात सुद्धा या पान वनस्पतीचं जैविक नियंत्रण आपल्याला करता येतं, आणि आपल्याला त्याच्यामध्ये पान वनस्पतीचं नियंत्रण करता येतं. आता तुम्हाला मी मगाशी नेत्रसाने दाखवलं, तर ह्या आता स्टेप्स आहेत. सुरुवातीला तुम्हाला इथे अंड्यात हे जे पिल्लं आहेत, हे अंड्यात हे मत्स्यबीज केंद्रावर असतात, हे अंड्यामधले पिल्लं आहेत, अंड्यामध्ये जे जीव दिसत आहेत, त्याच्यानंतर हे अंड्यातून बाहेर पडलेले असतात, त्याला म्हणतो आपण हॅचलिंग किंवा जिरं म्हणतो. त्याचे साईज 4-5 mm असते, म्हणजे 1/2 cm सुद्धा नसते. त्याच्यानंतर मग हे मत्स्यबीज होतं, हे 1.5-2 cm मत्स्यबीज होतं, आणि त्याच्यानंतर मग ही मत्स्य बोटुकली तयार होते, ही मत्स्य बोटुकली इथे तयार होते. अशा ह्या वेगवेगळ्या अवस्था तुम्हाला सांगितल्यात, तर आपल्याला तलावात सोडताना शक्यतो मत्स्य बोटुकले सोडायला पाहिजे, जेणेकरून त्याचं जिवंत राहण्याचं प्रमाण हे 90%पेक्षा जास्त राहू शकतं. परंतु ते जर आपण मत्स्यजीर सोडलं तर त्याचं प्रमाण हे 60-70% जाऊ शकतं. आता हे गुणवत्ता वगैरे आपल्याला नेत्र सरांनी सांगितलेलीच आहे, बीजाच्या अवस्था झालेल्या आहेत, वाहतूक आपल्याकडं पुढच्या क्लासमध्ये आपल्याला घेतली आहे. मी फक्त मत्स्यबीज सोडायचं कसं मी ते सांगणार आहे तुम्हाला, मत्स्यबीज संचयन कसं करायचं. हे मत्स्यबीज संचयन जे आहे ते एकदा मासे तुमचे तयार झाले की त्याच्यामध्ये तुम्हाला मत्स्यबीज सोडावं लागतं. हे मत्स्यबीज ज्या वेळेला आपण सोडतो, आपल्याला मत्स्यबीज पॅकिंग वाहतूक वगैरे सगळी झाली आणि आपल्या तळ्यावर मत्स्यबीज आलं हे, की आपल्याला त्या पाण्यामध्ये मत्स्यबीज सोडताना अतिशय काळजी घ्यावी लागते. कारण मत्स्यबीज सोडताना जर काळजी घेतली नाही तर ह्या ठिकाणी सुद्धा साधारण 20-25% माशाची पिलांची मृत्यू इथेच होऊ शकते. ते सोडत असताना अतिशय काळजीपूर्वक सोडावं लागतं. त्यासाठी ह्या ज्या मासे पिलांच्या पिशव्या आहेत त्या पाण्यामध्ये साधारण 10-15 मिनिटं ठेवावं. कारण जिथून बीज आलेलं असतं तिथलं तापमान, तुमच्या पाण्याचं तापमान ह्याच्यामध्ये फरक असतो, शिवाय पीएचमध्ये फरक असतो. पीएच आणि पाण्याचं तापमान हे आपल्याला इथे
एकजीव करायचं असतं आणि त्यासाठी सुरुवातीला पिशव्या पाण्यात घ्यावा जेणेकरून तप्पान पिशवीमधलं आणि पाण्यातलं बरसं एकसारखं होईल. त्यानंतर पिशवीचं तोंड ओपन करायचं आणि पिशव्याची गुंडाळी करायची वरच्या बाजूनं जेणेकरून आतली गरम हवा बाहेर निघेल आणि मग हळूहळू तलावामधलं जे पाणी असतं त्या पिशवीमध्ये मगाच्या साहाय्याने अर्धा अर्धा लिटर पाण्यात भरत जायचं आणि मग हे साधारण पाण्यात पिशवीतलं पाणी जे आहे त्याच्या दुप्पट पाणी करायचं आणि दुप्पट पाणी केल्यानंतर मग हळूच पिशवी जर तिरपी गेली तुम्ही तर हे सगळं मत्स्यबीज तुम्हाला येथील पाण्यामध्ये गेलं दिसेल. मात्र बऱ्याच वेळा पिशवीच्या कोपऱ्यामध्ये मत्स्यबीज अडकलेलं असतं आणि आपल्या लक्षात येत नाही. आपण पाण्याची पिशवी उलटी करतो आणि बांधावर फेकून देतो. त्यामुळं पिशवीचे जे कोपरे असते ते पाण्याचे कोपरे पिशवीचे कोपरे तपासून पाहायला पाहिजेत आणि ते कोपरे तपासून जर बीज असेल तर पुन्हा पिशवीमध्ये पाणी घेऊन पाणी हलवून सगळ्या कोपऱ्यातलं बीज आपल्याला तलावामध्ये सोडायला हवं. आणि ही वाहतूक जी आहे ती साधारण आपल्याला येते सकाळी 10 अगोदर किंवा संध्याकाळी साधारण 5-5:30 नंतरही करणे शक्य असेल तर आपल्याला करणे शक्य असेल तर आपल्याला ते सोयीचं असतं. आता याच्यामध्ये जे मत्स्य बोटीचं कंडिशनिंग बऱ्याच वेळा जर आपली मोठ्या प्रमाणात आहे लहान पिशवी असतील तर ठीक आहे. बऱ्याच वेळा कोळंबी बीज असतं ते मोठ्या प्रमाणात सोडावं लागतं. आता आपण जे कटला रोहूचं बीज सोडणार आहे ह्याच्या बीजाचं संचयन महाशी प्रश्न विचारा किती साठवणूक करायची. कटला रोहू मृगल ह्या बीजांची साठवणूक आपल्या येथे पाण्याची गुणवत्ता किती आहे आपण कुठली टेक्नॉलॉजी वापरणार त्याप्रमाणे ते संचयन करायला पाहिजे. जर आपण येथे पाण्या पावसावर अवलंबून असणारा तलाव असेल जिथे पाणी बदलण्याची सोय नसेल तर अशा ठिकाणी आपल्याला पूर्ण 8-10 महिन्यामध्ये पाण्याच्या व्यवस्थापनाचा विचार करून हे मत्स्यबीज सोडावं लागतं. आणि त्यासाठी मत्स्यबीज म्हणजे साधारण 2.5 सेंटीमीटर आकाराचं तुम्ही सोडणार असाल तर हे मत्स्यबीज साधारण 12-15 हजार सोडू शकता. परंतु जर का तुमचं इथे बोटुकली सोडायचे असेल ते साधारण 6-7 हजार 8 हजार पाण्याची गुणवत्तेनुसार जर पाण्याची खोली तुमची चांगली असेल त्याच्यामध्ये तर पाण्याचं ऑक्सिजनची लेवल त्यामध्ये राहू शकते. तर अशा वेळेला आपण जिथे पाण्याची खोली साधारण 4.5-5 फूट आहे अशा तलावामध्ये मात्र आम्ही जे प्रपोज करतो ती साधारण 6-8 हजार मत्स्य बोटुकली सोडायला पाहिजे. तिथे आपण बोट मत्स्यबीज सोडायचं असेल तर साधारण 10-12 हजारच मत्स्यबीज आपण तिथे सोडायला पाहिजे जेणेकरून आपल्याला पुढे भविष्यामध्ये त्या पाण्यामध्ये प्राणवायूचा प्रॉब्लेम येणार नाही आणि मत्स्यमृत्यू टाळता येईल. आता ज्या ठिकाणी पाणी बदलण्याची सोय आहे ज्या ठिकाणी आपल्याला इथे मत्स्यबीजला जर पाण्याचा ऑक्सिजनचा प्रॉब्लेम आला तिथे एरेशन सिस्टम आपल्याला करता येत असेल तर मात्र हे प्रमाण तुम्ही 1.5-2 पट सुद्धा वाढवू शकता. परंतु ते आपण प्रत्यक्ष प्रयोग करत असताना आपण स्वतः करत असताना त्याच्यामध्ये अभ्यास करून प्रत्यक्ष क्षेत्रावर पाण्याची गुणवत्ता ही आपल्याला स्वतः शेतकऱ्याला पाहावी लागते. त्यामुळे पाणी पूर्ण गडद हिरवत नाही होत त्याच्यामध्ये पाणी गरळत नाही होत किंवा कधी कधी काळपट रंगाचं पाणी होतं असे विविध पाण्याचे जे घटक आहेत ते आपल्याला तपासून घ्यायला पाहिजेत आणि त्याप्रमाणे मग आपण ठरवायला पाहिजे की पाण्यात माशांची बीज किती आहे. बऱ्याच वेळा जर तुम्हाला इथे मस्त बीज सोडलेलं असेल जास्त तर मग तुम्ही काय केलं पाहिजे की 1/2 किलोच्या वरती मत्स्यबीज माशांची साईज झाली की मग त्यातलं पाण्याची माशांची संख्येची विरळी करायला पाहिजे म्हणजे संख्या कमी करायची जेणेकरून राहिलेले मासे आपल्याला पुन्हा पुढे वाढवता येतील. तर अशा प्रकारे संचयन करता येतं. ज्यांचे मातीचे तलाव असतील अशा तलावामध्ये कोळंबीचं बीज सोडायचं असेल तर कोळंबीचं बीज साधारण 2-3 सेंटीमीटर साईजचं असतं. हे बीज तुम्हाला इथे 50-60 हजार नग हेक्टरी जिथे फक्त पावसाचं पाणी आहे अशा तलाव सोडता येईल. परंतु हेच जर तुम्हाला पाणी बदलण्याची सोय असेल तर हेच बीज तुम्ही इथे 70-80 हजार 1 लाखापर्यंत घेऊ शकता. परंतु पाणी व्यवस्थापन तुम्हाला करता आलं पाहिजे. याशिवाय तुम्हाला जर कटला रोहू माशांसोबत जर तुम्हाला कोळंबीचं बीज सोडायचं असेल तर कटला रोहू मधला जो मृगल मासा आहे तो मृगल मासा टाकायचा नाही फक्त 2 मासे टाकायचे कटला आणि रोहू म्हणजे वरच्या थरातला आणि मधल्या थरातला आणि कोळंबी खालच्या थरातली असते त्यामुळे त्या कोळंबीला आपल्याला इथे आतमध्ये खालच्या थरामध्ये सोडण्यासाठी कटला रोहू सोबतच आपल्याला कोळंबी साधारण 15-20 हजार नग प्रति हेक्टरी सोडता येतात आणि जी कटला रोहूची पिल्लं आहेत ते जे आपण 6-8 हजार नग आहे ते आपण साधारण 3,000-5,000 पर्यंत आपण मॅक्झिमम त्या तळ्यामध्ये सोडू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला मत्स्यबीज संचयन व्यवस्थापन करता आलं पाहिजे आणि मत्स्यबीज साठवणूक आपल्याला इथे बघा तुम्हाला दाखवलं हे मत्स्यबीज जे आहे हे सुरुवातीला दिसतं हे ते अंड्यातून बाहेर पडलेलं मत्स्यबीज आहे. हे मत्स्यबीज केंद्रावर त्याचं संगोपन केलं जातं परंतु इथे या तलावात सोडता येते संगोपन केलेलं मत्स्यबीज किंवा मत्स्य बोटुकली हे तळ्यामध्ये सोडण्यात येत आहे. हे पाण्याचं व्यवस्थापन वगैरे आपण पुढे पाहणार आहोत. मला फक्त तुम्हाला दाखवायचं होतं की जे पाण्यामध्ये हिरवा रंग काय येतो तर हे जे अल्गी आहेत ही जी अल्गी आहे त्याला पान वनस्पती प्लॉग म्हणतो की आपल्या डोळ्यांना दिसत नाही ह्या वेगळ्या वनस्पतींना हिरवा रंग हिरव्या कलरचे असतात म्हणून हिरवा रंग येतो. त्याच्यामध्ये ब्लू कलरचे असतात आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण हे प्राणी प्लॉग बघतो आपण
हे प्राणी प्रलोभ म्हणजे माशांचं जिवंत खाद्य, यांची संख्या वाढली की हळूहळू हिरव्या रंगाऐवजी आपल्याला तपकिरी रंग यायला लागतो, आणि तपकिरी रंग आला की मग पाण्याची गुणवत्ता अतिशय चांगली असं समजायचं, आणि हे जे जीवजंतू आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारे माशांना उपयोगी पडतात. त्याच्यानंतर खाद्याचं व्यवस्थापन आहे ते आपल्याला पुढे ते आपल्याला येणार आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला मी सांगत होतो की तळ्यामध्ये जे मासे सोडणार आहेत ते फोटो तुम्हाला पाहिजे होते, त्यासाठी मी दाखवतो की तिलापियाच्या वेगवेगळ्या जाती आहेत. सुरुवातीला आपल्याला पहिली मोझम्बिक असा काळा तिलापिया अथवा हंटूज मासा म्हणतात, त्या ठिकाणी काळा तिलापिया म्हणतात. त्याच्यानंतर जे नाईल तिलापिया आहे ती सुधारित जात आहेत, रेड तिलापिया सुधारित जात आहे. तर ह्या जातींचे ती मोनोसेक्स कल्चर आता आलंय, तर ही आता आपल्याला नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला क्षेत्रांना वापरता येते त्याच्यामध्ये. त्यासोबतच आपण येते हे जे तुम्हाला इथे मी तुम्हाला सांगितलं ऑल मेल तिलापिया कल्चर म्हणजे फक्त नर माशांचं करायचं, कारण यांची वाढ जलद होते आणि जे तळ्यामध्ये माशांची पिल्लं तिलापियाचे तुम्ही म्हणता की त्या तिलापिया माशाने प्रजनन केलं, पिल्लं सोडली की पिल्लं काय करतात वाढत नाही परंतु खाद्याची स्पर्धा करतात, खाद्यावरचा खर्च वाढतात आणि त्यामुळे माशांची स्थिती परवडत नाही. अशा वेळेला हे ऑल मेल तिलापिया म्हणजे फक्त एकलिंगी तिलापिया वाढता येतो आणि त्यांची वाढ साधारण 6 महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे जर व्यवस्थापन केलं तर 500 ते 600 ग्राम पर्यंत आपल्याला याची वाढ मिळू शकते आपल्याला. त्याशिवाय तुम्हाला मागायची मत्स्य वाढ फुटलेले मत्स्य बोटुकली तुम्हाला सांगितली, ते आम्ही स्वतः प्रयोग केलेले आहेत. अशा यदी मत्स्य बोटुकलीची सुद्धा तुम्हाला ती कमी खाद्य देऊन कमी वाढ करून आपल्याला त्याला वाढ करून 5 ते 6 महिन्याची पिल्लं जरी आपण वाढ फुटलेली केली तर आपल्या धरणामध्ये सोडण्यासाठी किंवा पुढच्या वर्षी शेतकऱ्यांना देण्यासाठी आपण यांचा उपयोग करू शकतो. धन्यवाद. आपल्या आपण आता काही प्रश्न आणि चर्चा याच्यावर आपण आता हे करूया. धन्यवाद सर. सर प्रश्न आहे, माझे तळे आहे ते दगड आहे, त्यामध्ये आपण मत्स्य व्यवसाय करू शकतो का? आता काय खरं तर आम्ही शास्त्रीय पद्धतीने करत असताना नेहमी सांगतो की तळाव आहे तुकडीचा असावा, तळावाचा आकार हा जास्त असतो की 20 गुंठे 1 एकर असावा. परंतु सध्या परिस्थितीमध्ये छोट्या तलावामध्ये सुद्धा आम्ही आता आहे त्या तलावात आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला उपयोग करता यावा म्हणून त्यामध्ये मत्स्य शेती करायला सुचवतो. आता दगडाच्या खाणी असतील किंवा मातीच्या खाणी असतील, त्या दगडाच्या खाणी असतात तर त्यांचा आकार नसतो, ज्या प्रकारे असतात त्या प्रकारे असतात, तिथे माती नसते. अशा प्रकारे जे दगडाच्या खाणी असतील त्याच्यामध्ये मत्स्य शेती करता येते, मात्र त्याच्यामध्ये पूर्णपणे आपल्याला कृत्रिम खाद्य देऊन तिथे वाढ करावी लागते. आणि त्याच्यामध्ये जर त्या खाणी सुरक्षित पाहिजेत, कारण आजूबाजूच्या नाल्याचं पाणी किंवा पावसाचं पाणी जे वाहून येतं अशा वेळेला त्या पाण्यासोबत जर इथं मासे कुठले स्थानिक लोकल आले मांसाहारी मासे आले तर मात्र त्याच्यामध्ये इथे आपल्याला इथे उत्पादन कमी होऊ शकतं. परंतु दगडाच्या खाणीमध्ये आपल्याला शेती करता येईल, परंतु जी आपण शास्त्रीय पद्धतीने शेती करतो तशा पद्धतीने आपल्याला तेवढं उत्पादन मिळणार नाही, परंतु शेती करता येईल. धन्यवाद सर. कटला आणि तिलापिया एकत्र करू शकतो का संवर्धन? काय कटला आणि तिलापिया एकत्र संवर्धन करू शकतो का? कटला आणि तिलापिया याचं एकत्र संवर्धन करायला काय हरकत नाही, परंतु कसं आहे की तिलापिया मासा जो आहे तो मोनोसेक्स तिलापिया असेल तर मोनोसेक्स तिलापियाचं वेगळं संवर्धन करणं गरजेचं आहे. परंतु कटलासोबत जरी तिलापिया सोडला, कारण तिलापिया हा मासा तिन्ही थरातला अन्न खातो, त्यामुळे ते कटलासोबत जरी सोडला तरी काही अडचण नाही. परंतु तिलापियाचं शक्यतो उत्पादन घ्यायचं असेल तर आपण वेगळं उत्पादन घ्यायला पाहिजे, ज्याला आपण मोनोसेक्स कल्चर म्हणतो. आणि हे कल्चर करण्यासाठी आपल्याला जर मोनोसेक्स कल्चर करायचं असेल, हे बीज सोडायचं असेल, तर आपल्याला मत्स्य व्यवसाय विभागाची त्या जिल्ह्याचे जे जिल्हा मत्स्य व्यवसाय अधिकारी आहे त्यांची सुद्धा आपल्याला परवानगी घ्यावी लागते सोडण्यासाठी. सर मत्स्य बीज सुरुवातीला हाप्यामध्ये सोडले तर चालेल का, जेणेकरून त्यांना खाद्य व्यवस्थित भेटेल आणि आपल्याला समजेल किती वर्तवणूक होईल ते? होय, आपण ती कोळंबीची ज्या वेळेला समुद्रातली कोळंबी आहे किंवा निमखऱ्या पाण्यात एक कोळंबी आहे तिचं ज्या वेळेला बीज सोडतो त्यावेळेला बऱ्याच वेळा आपण काय करतो की ती कोळंबी 24 तास आपण ठेवतो एका ठिकाणी हाप्यामध्ये, जेणेकरून तिच्यामध्ये किती मृत्यू झाले आपल्याला कळते. तशा प्रकारे आपण इथे हाप्यामध्ये ठेवू शकता, फक्त ते जाळीचा हापा पाहिजे, ऑक्सिजन वगैरे पाण्यामध्ये मेंटेन करता आला पाहिजे आणि त्याच्यामध्ये बीज ठेवून तुम्ही साधारण 8 ते 10 तास किंवा 24 तास बीज टाकलं, एक साधारण एक तुमचा इथे 10,000 बीज असेल त्यातलं तुम्ही साधारण 200-300 बीज किंवा 500 बीज त्याच्यामध्ये ठेवून 24 तासांनी त्याच्यामध्ये किती बीज आहे शिल्लक आपल्या ते आपण पाहून त्याप्रमाणे आपल्याला 5 जिवंत बीजाचं टक्केवारी किती जिवंत बीज आहे त्याची काढता येते. बायोप्लॉगचं डिटेल्स सांगा. बायोप्लॉगचं आपलं लेक्चर नाही आज याच्यामध्ये, त्यामुळे नंतर सांगते नाही. बायोप्लॉग तंत्रज्ञान अजून आम्ही प्रयोगिक स्तरावर आम्ही ती आमची मत्स्य विद्या शाखा करते काम त्याच्यावर. पीएच कमी कसं आहे? पीएच चं नंतर तुम्हाला सांगण्यात येईल. पीएच कसं आहे अजून? वॉटर पॅरामीटर लेक्चर वेगळं आहे.
मॅडम सांगतील, तर वॉटर टेस्टिंग किट बद्दल सुद्धा मॅडमच सांगतील. धन्यवाद सर. तर आता परत आपलं दुसरं पुढील एक सारांश, आता आपण मत्स्य बीज संचयन पर्यंत बघितलं कसं संचयन केलं पाहिजे, पूर्वतयारी कशी केली पाहिजे. तर आता सारांश दुसरं एकत्रच कव्हर केलं, संचयन वगैरे सगळं आणि व्यवस्थापन एकत्र. आता आपल्याला श्रीमती वर्षा सदर त्यांचं पाण्याचे व्यवस्थापन या विषयावर आपलं व्याख्यान आहे. मी मॅडमला विनंती करतो की त्याने आपलं पाण्याचे व्यवस्थापन शेतातील पाण्याचे व्यवस्थापन याच्यावर आपलं लेक्चर चालू. मॅडम एक मिनिट स्क्रीन शेअर कर. आता आहे आपलं लेक्चर आहे पाणी व्यवस्थापन क्षेत्रातील पाणी व्यवस्थापन श्रीमती वर्षा सदावर्ते. मत्स्य व्यवसायाविषयी काही नवीन नवीन शासकीय योजनांची माहिती मिळेल का? आपल्या जवळच्या जिल्ह्यातील शासकीय मत्स्य व्यवसाय शासकीय कार्यात गेला तर आपल्या योजनांची माहिती मिळेल. आपण ऑफिस प्रत्यक्ष भेट घ्या ना, फोन उचलत नाही तर आपण ऑफिस प्रत्यक्ष भेट घेतला तर बरं होईल. एक वर्ष बीज सोडून कटला रोज रेफरन्स काही मोठे झाले तर काही 100-300 ग्राम राहिले तर असं अनइव्हन ग्रोथ होत असते माशांमध्ये. अगं चालू नाही केलेलं. दोन मिनिट चालू होईल, टेक्निकल प्रॉब्लेम आहे, थोडस नेटचा प्रॉब्लेम आहे होईल. Thank you.
पाणी प्लास्टिकच्या पाण्यात मत्स्य उत्सव होईल का त्या पाण्यामुळे काय सर सर प्रश्न होता है एक वर्ष झाले बीज सोडून कटला रोज सप्रेने काही मासे मोठे झाले तर काही 100-300 ग्रामच राहिले कशामुळे अजून एक कॉपी लागेल ना नाही जरा कमी हॅलो नमस्कार सिंगर सर सिंगर सर आवाज येत नाही हा आवाज इको येतो इको डबल आवाज येतो तर पाणी व्यवस्थापन का महत्वाचं आहे की आपण काय करत असतो इको येतोय इको येतोय पुढे इको येतो आवाज इको येतो इको येतो हॅलो आवाज येतोय नाही सर आवाज नीट नाही डबल येतोय डबल आवाज नाही कोणतं कुठं बंद आहे ना तिकडे हॅलो आता तुमचा म्यूट करा
हॅलो आम्ही आता पण येत नव्हता माझं सुरुवातीला झालं त्या वेळेला. हा हॅलो आता बघा पाण्याची नाही सर नाही सर नाही सर सदावते मॅडमला म्यूट करायला सांगा. म्यूट तुमचा कॉल बंद करून म्यूट केला ना त्यांनी. आता आता नाही आता येतो व्यवस्थित आता क्लिअर झाला आता क्लिअर झाला बरोबर. हा तर मित्रांनो आपण ज्या वेळेला ती मत्स्य शेती करत असतो सर्वात महत्वाचा जो व्यवस्थापनातला भाग असेल तर पाणी गुणवत्ता आणि खाद्य व्यवस्थापन या दोन गोष्टी एकमेकाला पूरक आहेत. ज्या वेळेला आपण मत्स्यबीज सोडत असतो त्यावेळेला बरेच शेतकरी सायंटिफिक पद्धतीने जेवढं हवं तेवढं सोडतात. बरेच शेतकरी काय करतात की जास्त उत्पादन मिळावं म्हणून जास्त बीज पाण्यामध्ये सोडत असतात आणि मग हे जास्त बीज पाण्यामध्ये सोडलं तर मात्र पाण्यातला ऑक्सिजनचा प्रॉब्लेम या पाण्यामधली जी गुणवत्ता आहे ती ढासळायला लागते. तर ह्याचं मुख्य कारण म्हणजे काय आहे की जी सायंटिफिक पद्धतीने जी स्टॉकिंग डेन्सिटी किंवा संचयन क्षमता दिलेली असते ती संचयन क्षमता ही आपल्याला एक वर्षानंतर आपले मासे साधारण 1 किलोपर्यंत होणार हे गृहित धरून आपण त्याची संचयन क्षमता ठरवलेली असते. पण ती जर संचयन क्षमता 2-4 पटांनी वाढवली तर मात्र मग पाण्याची गुणवत्ता ढासायला लागते. सुरुवातीला जुलै महिन्यामध्ये ज्यावेळेला तुम्ही बीज सोडता त्यावेळेला बीज लहान असतं त्यावेळेला तुम्हाला पहिले 2 ते 3 महिने कुठलाही पाण्याच्या गुणवत्तेचा प्रॉब्लेम येत नाही. परंतु साधारण दिवाळीनंतर मासे तुमचे 150-200 ग्रामचे झाले की मग पाण्याच्या गुणवत्तेमध्ये फरक पडायला लागतो. याचं मुख्य कारण म्हणजे माशांची जशी वाढ होते तशी माशांची विष्ठा रूपाने त्यांची जी पाण्यामध्ये जी विष्ठा पडते त्याचं प्रमाण वाढत असतं आणि ते पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत असते. दुसरं कारण ज्यावेळेला आपण खाद्य देत असतो त्याचं साधारण 5 ते 10% खाद्य हे खाद्य पाण्यामध्ये शिल्लक राहतं आणि ते पुन्हा पाण्यामध्ये कुजत असतं आणि हे जे खाद्य आहे त्याच्यामध्ये प्रथिनांची टक्केवारी चांगली असते आणि त्यामुळे जर प्रथिनांचं प्रमाण जास्त असेल तर पाण्याची ती गुणवत्ता लवकर ढासळते. त्याच्यामुळे आपल्याला ती सुरुवातीला जी पाण्याची गुणवत्ता आहे ती शेतकऱ्यांना येते आता वेगवेगळे पाण्याची गुणवत्ता पाण्याचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. परंतु त्याच्याऐवजी शेतकऱ्यांनी सुरुवातीला काय काळजी घ्यावी हे मी तुम्हाला सांगणार आहे. ज्या वेळेला तुम्ही पाणी भरता आणि बीज सोडता त्यावेळेला तुम्हाला जर पाण्याला हिरवा रंग आला खूपच डार्क कलर हिरवा आला तर तुम्हाला त्याच वेळेला त्याच्यामध्ये चुन्याचं प्रमाण वाढवून किंवा ब्लिचिंग टाकून पाण्याचा कलर प्रथम कमी करावा लागेल. त्याला जर फिक्कट हिरवा रंग आला किंवा तांबूस रंगाचा रंग कलर आला तर त्याच्यामध्ये तुम्हाला ती गुणवत्ता चांगली आहे. आता हे गुणवत्ते बघण्यासाठी मी साधं तुम्हाला सिंपल सांगेन की पाण्याची पारदर्शकता इथे बघा मी दाखवतोय तुम्हाला आता हा जो तुम्हाला इथे दाखवला एक सेकंड सर पॉवर पॉइंट व्ह्यू करा ना सर बघा इथे जे तुम्हाला दाखवला मी की ही जी आहे ती पाण्याची पारदर्शकता पाण्यासाठीचं यंत्र आहे. हे काही कुठलं यंत्र नाही साधी पाण्याची एक ही चकती आहे. बघा इथे तुम्हाला दिसते पहिल्या काळ्या चित्रात पाण्याची चकती आहे ते काळा रंग द्यायचा तिला आणि त्याच्यावर ते क्रॉस करून तिलावरती पांढरा रंग म्हणजे 2 विरुद्ध बाजू पांढऱ्या आणि 2 विरुद्ध बाजू काळ्या असतात. आणि ह्याला तुम्ही ती एखादी लोखंडी सळे असेल तर सळेने ह्याला वेल्डिंग करून घ्यायचं. ते नसेल तर तुम्ही बांबूची जरी बांबू असेल छोटा पातळ तर बांबू सुद्धा ह्याला बांधून तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. आणि ह्या लोखंडाच्या पट्टीवर किंवा बांबूवर किंवा लाकडाची पट्टी घ्या तुम्ही बॅटिंगची पट्टी असते तशी आणि त्याच्यावर तुम्ही काय करायचे मार्किंग करा 1, 2, 3 असे सेंटीमीटरमध्ये साधारण 70 सेंटीमीटरपर्यंत 80 सेंटीमीटर मार्किंग करा. आता ज्या वेळेला तुम्ही पाण्यामध्ये ही सेची डिश ज्या वेळेला पाण्यामध्ये टाकता त्यावेळेला तुम्हाला सगळ्यात पहिली काळी डिश असते ती डिसअपेअर होते. त्याच्यानंतर हळूहळू पांढरी जे कलर आहे तो डिसअपेअर होतो. त्या दोन्ही कलर डिसअपेअर होतात त्यावेळेला त्यांची किती खोलीपर्यंत डिसअपेअर झाले साधारण समजा तुमची पहिली जी डिसअपेअर झालेली आहे ती साधारण 30 सेंटीमीटरला डिसअपेअर झालेली आहे काळी. त्याच्या दुसरी जी आहे ती 50 सेंटीमीटरला डिसअपेअर झाली. तर 50 आणि 30 यांची बेरीज करायची त्याला भागीले 2 करायचे म्हणजे 80/2 म्हणजे 40 सेंटीमीटर तुमची पाण्याची पारदर्शकता. मग ही पारदर्शकता जी आहे ती 26 ते 45 किंवा 30 ते 45 ह्या दरम्यान पारदर्शकता जर असेल तर तुमची पारदर्शकता
अतिशय चांगले आहे, त्यामुळे तुम्हाला गुणवत्तेकडे तेवढं लक्ष द्यायची गरज पडणार नाही. ते अतिशय साध्या पद्धतीने तुम्हाला घरच्या घरी करता येईल. याच्या व्यतिरिक्त दुसरं जे आहे ते पी एच द्या. कारण तुम्हाला मी सांगितलं पाण्यामध्ये एक तर पी एच, पारदर्शकता, तापमान ह्या ज्या गोष्टी आपण सहजपणे पाहू शकतो. त्यामुळे पी एच पाहण्यासाठी पूर्वी पी एच मीटर खूप महागडे असायचे, परंतु आत्ता सध्या आपल्याला इथे साधारण 500 ते 700 रुपयापर्यंत पी एच मीटर इथे आपल्याला मिळतो. आणि हा पी एच मीटर पाण्यामध्ये आपण बुडवला की पाण्याच्या पी एच किती आहे आपल्याला डिजिटल रेकॉर्ड येतं. आणि हा पी एच जो आहे तो पाण्याचा पी एच साधारण 7.5 ते 8.5 हा असावा, जेणेकरून आपल्याला कळतं की ह्या रेंजमध्ये जर असेल तर पाण्याची उत्पादकता अतिशय चांगली आहे. आता हा पी एच जर कमी झाला तर काय करणार आपण त्याला? तर पी एच हा बऱ्याच वेळा कमीच असतो, आपल्या जमिनीचा पी एच कमी असतो त्यामुळे पाण्याचा पी एच कमीच असतो. त्यामुळे पाण्याचा पी एच हा जर 7 पेक्षा खाली 7.5 पेक्षा खाली आला तर साधी सात पद्धत मी तुम्हाला सांगितली जशी की पाण्याला पाण्यामध्ये चुना टाकायचा. आता हा चुना टाकताना त्याची काळजी पण घ्यायला हवी तुम्हाला, कारण चुना जर तुम्ही डायरेक्ट पाण्यामध्ये टाकला तर ते जो माणूस चुना वापरणार आहे त्याच्या जीवितास हानिकारक आहे. कारण अशाच प्रकारे एकदा मी येथे गुजरातमधले एक शेतकरी होते, त्यांनी मला फोन केला. मी त्यांना सांगितलं हँडग्लोव्ह घाला, हे घाला, पण त्यांना असं वाटलं की चुना म्हणजे काय, चुनाने काय होते. आणि त्यांचे जे काम करणारे जे लोक होते त्यांना त्यांनी चुना ही डायरेक्ट हाताने पावडर जी चुने जी असते ती पाण्यामध्ये स्प्रे करायला लावली, पाण्यामध्ये टाकायला लावली. आणि ती ज्या वेळेला टाकली तेव्हा जोपर्यंत चुना कोरडा आहे आपल्या हाताला काहीही त्रास होत नाही, पण ज्या वेळेला पाण्याचा संपर्क आपल्या हाताला येईल चुना टाकत असताना त्यावेळेला मात्र आपल्या हातावर फोड येऊ शकतात. आणि त्यांच्या हातावर फोड आले आणि मग त्यांना परत उपचार करावा लागला. म्हणून मी इथे तुम्हाला सुरुवातीला सांगतो की चुना टाकत असताना एक तर चुना करताना हँडग्लोव्ह वापरा, आणि हँडग्लोव्ह वापरूनच चुना पाण्यामध्ये टाका. ज्या वेळेला तुम्ही चुना पाण्यात टाकत असता त्यावेळेला फवारणी करता त्यावेळेला तुमच्या डोळ्याला गॉगल घाला, ती धूळ जी असते ती डोळ्यामध्ये जाऊ शकते. किंवा दुसरी पद्धत जी आहे ती पाणी तुम्ही ते एखाद्या टबामध्ये वगैरे किंवा एखाद्या मोठ्या लोखंडी हौदामध्ये ते पाणी चुना टाकून पाणी करा आणि ते पाणी ती तलावामध्ये सोडून द्या, जेणेकरून अनेक तुमच्या कुणाच्या हाताला वगैरे त्याची इजा होणार नाही. परंतु बऱ्याच वेळा आपल्याला चुन्याची पावडर आपल्याला टाकता येते किंवा चुना पाण्यासोबत मला सांगितलं वेगळ्या पद्धती, ज्या वेळेला तलावात पाणी सोडता त्या पाण्याच्या बरोबर चुन्याची पावडर टाकून द्यायची, जेणेकरून पायऱ्या असतील तुमच्या तलावाला किंवा जिथे चुना सोडणार आहे तिथे प्लास्टिकचा कागद टाकून द्यायचा. आता प्लास्टिकचे तलाव असतील तिथे काय अडचण येत नाही, तर त्या ठिकाणी तिथे चुना टाकून द्यायचा एका साईडला आणि वरून पाणी जे आहे पाईपने त्याच्यावर टाकून द्यायचं. चुना ऑटोमॅटिक पाण्यामध्ये विरघळतो. चुना तुम्ही 3-4 कोपऱ्यात टाकला तर चुना नंतर पाण्यामध्ये आपोआप विरघळणार आहे, त्यासाठी तुम्हाला वेगळं काय करायची गरज नाही. फक्त चुना हाता टाकताना आणि हाताळताना हे तुम्ही आपल्या हातांची काळजी घ्यायला पाहिजे. आता हे चुन्याचं प्रमाण जे आहे ते तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे चुन्याचं प्रमाण देता आलं पाहिजे. किंवा तुम्ही याचा प्रयोग स्वतः करू शकता. साधारण तुम्ही 5 लिटर पाणी घेतलं, तुमच्याकडे पेज मीटर असेल तर तुम्ही 5 लिटर पाण्यामध्ये जे प्रपोज केलेले आम्ही जे आहेत क्वांटिटी त्या क्वांटिटीप्रमाणे 5 लिटरला किती क्वांटिटी येते तेवढी क्वांटिटी टाकायची. आणि मग तुमचा 7.5 ते 8 पी एच येण्यासाठी किती क्वांटिटी लागते, समजा ती क्वांटिटी लागत असेल प्रति हेक्टरी, म्हणजे तुमचा 10 गुंठ्याचा असेल तर 1000 क्युबिक मीटर, तुमचा जर 5 गुंठ्याचा असेल तर 500 क्युबिक मीटर. तर ह्या क्युबिक मीटरला ते कॅल्क्युलेट करायचं आणि तेवढी क्वांटिटी त्या त्या तलावाच्या आकारानुसार आपल्याला तलावामध्ये टाकता येईल. तर अशा प्रकारे पी एच ही पाण्यामध्ये नियंत्रित करण्यासाठी आपल्याला चुन्याचा वापर करता येईल. आता हा पी एच तुम्हाला किती वेळा टाकावा लागेल? आता मी सांगितलं की बऱ्याच वेळा तुम्ही सुरुवातीला पी एच टाकला तरी पाण्याला हिरवट कलर आलेला असेल त्यावेळेला हा चुन्याचा वापर तुम्हाला करावा लागेल. पण त्याचवेळी तुम्हाला येते पाण्याची पी एच किती आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. तर अशा वेळेला समजा जास्तच गरज जर कलर झाला तर तुम्हाला ब्लिचिंग पावडरचा सुद्धा उपयोग करता येईल. पण ब्लिचिंग पावडर हे तुम्हाला माहिती आहे की पाण्यातला ऑक्सिजन सुद्धा कमी करते, त्याच्यामुळं ही ब्लिचिंग पावडर वापरत असताना तुम्ही त्याच्यामध्ये पाण्यामध्ये एरेशन सिस्टम चालू केली पाहिजे, जेणेकरून ऑक्सिजन कमी होणार नाही परंतु जे पान अलगल ब्लूम आलेला आहे हिरवा डार्क गडद हिरवा रंग आलेला आहे तो कमी होऊ शकतो. आणि त्या साधारण जे डोस आहे तो साधारण येथे 15 ते 20 किलो पासून ते 30-40 किलो पर्यंत ते तुम्ही त्यांची पाण्याचा रंग किती आहे त्याप्रमाणे तुम्हाला ते कॅल्क्युलेट करून आपल्याला तो टाकता आला पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्हाला पाण्याचे ट्रान्सफर जे करता येईल. याशिवाय तुमचे जे बाकीचे घटक आहेत पाण्यामधले याच्यामध्ये तुम्हाला अमोनिया आहे, नायट्राइट आहे, नायट्रेट आहे, हे पाण्यासाठी इथे किट दिलेले पाहिजे. तर अशा प्रकारचं किटसुद्धा आता बाजारात उपलब्ध आहे, त्याच्यामध्ये साधारण पाण्याची अल्कलिनिटी किती आहे,
अल्कता किती आहे, त्याच्यामध्ये पाण्यामध्ये अमोनिया किती आहे, नायट्रेट किती आहे, हे साधारण आपल्याला रेंज पाहिजे आपल्याला की जेणेकरून आपण काळजी घेऊ शकतो. परंतु ज्या शेतकऱ्यांना अमोनिया नायट्राइट वगैरे चेक करणं शक्य नाही किंवा दुसरा ऑक्सिजन पाण्यामधला ऑक्सिजन करण्यासाठी सुद्धा ऑक्सिजन मीटर आहे, परंतु हा ऑक्सिजन मीटर अत्यंत महागडा आहे. त्यामुळे महागडा ऑक्सिजन मीटर घेण्याऐवजी मी शेतकऱ्यांना इथे सांगू इच्छितो की ऑक्सिजन मीटरची अजिबात गरज नाही आपल्याला. का नाही गरज? तर आपण ऑक्सिजन मीटर शिवाय सुद्धा पाण्यामध्ये ऑक्सिजन कसा आहे काय आहे हे ऑब्झर्व करू शकतो. कारण पाण्यामधले जे जीवजंतू असतात जसे की मासे आहेत, हे मासे आपल्याला दाखवत असतात की पाण्यामध्ये ऑक्सिजनची लेवल किती आहे. ज्यांची मोठे तलाव असतील, ज्यांच्याकडे ते ऑक्सिजन वगैरे मोठ्या प्रमाणात संचयन करत असतील, तर त्यांच्यासाठी ऑक्सिजन मीटर घेणं ठीक आहे. परंतु जे छोटे शेतकरी आहेत त्यांनी काय करायचं की ज्या वेळेला पाण्यामधला ऑक्सिजन कमी होतो त्यावेळेला मासे आपलं तोंड पाण्याच्या बाहेर काढतात. तुम्हाला सांगेल इथे मी की मासे दोन वेळा पाण्याच्या बाहेरून तोंड काढत असतात. एक तर खाद्यासाठी आणि दुसरा पाण्यातला प्राणवायू कमी झाल्यावर. आता पाण्यातला प्राणवायू हा कसा तयार होत असतो हे तुम्हाला थोडक्यात सांगतो मी. तुम्हाला माहिती आहे आपण हवेतला ऑक्सिजन घेतो, परंतु मासे हे पाण्यात असतात, ते हवेतला ऑक्सिजन घेऊ शकत नाही. ते त्यांच्या कल्ल्याच्या साईनं ऑक्सिजन घेतात आणि मग कल्ल्याच्या साईनं ऑक्सिजन घेण्यासाठी जो हवेतला प्राणवायू पाण्यामध्ये विरघळलेला असतो तो विरघळलेला प्राणवायू हे कल्ल्याच्या साईनं घेतात. मग आता हा प्राणवायू जो आहे तो पाण्यात कसा मिक्स होतो की जेवढं पाणी हालेल तेवढा, जितकं पाणी हालत राहील किंवा घुसळत राहील तेवढा हवेतला ऑक्सिजन पाण्यात जास्त मिक्स होत असतो. म्हणून जर पाण्याचा पाणी जर संत असेल एकदम, पाण्याची पाण्यामध्ये लाटा येत नसतील, तर पाण्यातला ऑक्सिजन हा कमी राहत असतो. मग त्यासाठी आपल्याला साधी पद्धत आहे की पाण्यामध्ये ज्या वेळेला ऑक्सिजन कमी दिसतो आपल्याला त्यावेळेला आपण साधा टुल्लू पंप आपला एक 0.5 HP 0.5 HP असेल तो टुल्लू पंप लावायचा आणि आपल्या तळ्यातलं पाणी काढल्यासारखं आपल्या तळ्यावर तुम्ही स्प्रे करा. किंवा त्या पाईपला एखादी PVC पाईप लावा, त्याला तुम्ही जसं ठिंबकला जे ट्यूब लावतात तशा ट्यूब लावा आणि पाण्यावर जोरात वरून स्प्रे झालं पाहिजे, जेणेकरून पाणी हे ती हल्लं पाहिजे ते आणि मग हवेतला ऑक्सिजन त्या पाण्यामध्ये मिक्स होईल, जेणेकरून तुम्हाला प्राणवायूची पातळी आपल्याला नियंत्रित होईल. आता ही प्राणवायूची प्राणवायू कमी झाला हे कसं ओळखायचं, तर मी तुम्हाला सांगितलं की मासे खाद्याच्या वेळा आपल्या फिक्स ठेवा. खाद्य एकदा सकाळी एकदा संध्याकाळी अशी वेळ फिक्स केली, तर माशांना एकदा एक महिनाभर तुम्ही वेळ फिक्स केली की मासे त्या वेळेला तुमच्या तलावाच्या काठाकाठाने येणार आणि ते पाण्याच्या बाहेर फिरायला सुरुवात करतात आणि तोंड बाहेर काढतात. हे त्यांना खाद्याची वेळ झाल्यामुळे त्यांना माहीत असतं की आता आपल्याला खाद्य खायला मिळणार, त्यावेळेला खाद्य राखायचं. परंतु मासे खाद्याच्या वेळेव्यतिरिक्त सर्वसाधारण रात्रीच्या वेळेला, कारण दिवसा ऑक्सिजन मेंटेन होतो पण रात्री हा ऑक्सिजन कमी व्हायला सुरुवात होते आणि हा प्राणवायू फक्त पान वनस्पती शोषून घेत नाहीत तर पाण्यामध्ये असणारे वनस्पती प्रलंग जे आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्यांना सुद्धा ऑक्सिजन लागतो आणि त्याच्यामुळे त्यातला ऑक्सिजन हा रात्रीच्या वेळेला कमी होत असतो. त्यामुळं साधारण रात्री 10 दरम्यान जर मासे बाहेर फिरत असतील तर ते तुम्ही बॅटरी साईने पाहू शकता किंवा पहाटेची वेळ, कारण सगळ्यात कमी ऑक्सिजन हा 12 नंतर सुरू होतो रात्री आणि पहाटे 3 ते 4 वाजेपर्यंत हा ऑक्सिजन खूप कमी होतो. मग अशा वेळेला जर मासे जर तोंड बाहेर काढत असतील तर आपण लक्षात येतं की माशांचा माशांना प्राणवायू पाण्यातला मिळत नाही आणि त्यासाठी ते काय करतात की पाण्याच्या पृष्ठभागावर तोंडाने पाणी हलवतात. ते हवेतला ऑक्सिजन घेत नाही. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना असं वाटतं की मासे बाहेर आले पाण्याच्या बाहेर आता हवेतला ऑक्सिजन घेत आहेत. हवेतला ऑक्सिजन घेत नाहीत, ते पाण्यातलाच ऑक्सिजन घेतात. परंतु पाण्यातला ऑक्सिजन कमी झाल्यामुळं ते त्यांच्या तोंडाची हालचाल करून पाण्याच्या पृष्ठभागावर बुडबुडे तयार करतात आणि ज्यावेळेला हे बुडबुडे तयार होतात त्यावेळेला त्या बुडबुड्यामुळे तिथे ऑक्सिजन थोडाफार प्रमाणात मिक्स होत असतो आणि तो ऑक्सिजन तिथे घेतात. त्यामुळं अशा वेळेला इमिजिएट आपण इथे टुलू पंपाच्या साहाय्याने पाणी तळ्यातलंच पाणी परत तळ्यामध्ये फिरवायला सुरुवात करा किंवा कारंजे तयारला सुरुवात करा, ताबडतोब ऑक्सिजन तयार होईल आणि मासे पुन्हा पाण्यामध्ये आतमध्ये जातील. तर अशा प्रकारे प्राणवायूमुळे आपल्याला जर का प्रॉब्लेम येत असेल तर आपण अगदी साध्या पद्धतीनं तळ्यामधला प्राणवायू आपण इथे नियंत्रित करू शकतो. आता त्याच्यानंतर जे पॅरामीटर आहे ते मी तुम्हाला दाखवतो. आता क्षारता जे आहे 3 नंबरनं दिलेलं आहे. क्षारता हे गोड्या पाण्यामध्ये साधारण 0 असते, त्यामुळे आपल्याला क्षारता पाण्याची गरज नाही. अल्कता हे तुमची पाणी तुम्ही जे वापरता ते पाणी एकतर पावसाचं किंवा तुमच्या तिथल्या विहिरीचं असेल तर अल्कता सुद्धा आपल्या पाण्यामध्ये चांगली योग्य प्रमाणे असते. प्राणवायू साधारण 4 ते 8 किंवा 5 ते 10 मिलीग्राम प्रति लिटर असायला पाहिजे. आता कार्बन डायऑक्साईड जो असतो हा प्राणवायूवर अवलंबून असतो. हा प्राणवायू जो आहे रात्री कमी होतो दिवसा प्राणवायू वाढतो. कार्बन डायऑक्साईड हा आहे की ह्या वनस्पती ज्या असतात ह्या दिवसा ऑक्सिजन सोडतात आणि रात्रीच्या वेळेला
पान वनस्पती असतील पा वनस्पती प्लवम हे रात्रीच्या वेळेला कार्बन डायऑक्साईड पाण्यामध्ये सोडत असतात आणि त्यामुळेच रात्रीच्या वेळेला आपला प्राणवायू कमी होतो. परंतु कार्बन डायऑक्साईडचा आपल्याला तसा काही शेतकऱ्याला अगदी पाण्याची काही आवश्यकता नाही. तशी हे बिओडी सिओडे हे जर अति हायटेकला आपण जेव्हा जातो त्यावेळेला पाण्यामधलं बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजे बाहेर पाण्यातली ऑक्सिजनची डिमांड किती आहे ते आपल्याला पाहिजे किंवा केमिकल ऑक्सिजन डिमांड किती हे पाहायला लागते. त्याची सुद्धा शेतकऱ्यांना आहे ती सर्वसाधारण आपण ज्यावेळेला कल्चर करतो त्याच्यामध्ये गरज पडत नाही. आणि क्लोराईड मी तुम्हाला म्हटलं क्लोरीन पाण्यामध्ये असेल तर मात्र आपला प्राणवायू कमी होतो. त्याच्यामुळे क्लोरीन बाबतीत ब्लिचिंगचा वापर केला तरच क्लोराईडचं प्रमाण कमी होतं त्यामुळे क्लोराईडची सुद्धा आपल्याला आवश्यकता नाही. त्याच्यामुळे जे पाण्याचं जे तुम्हाला मी सांगितलं की हे जे घटक आहेत सुरुवात आहे महत्वाचा एक तर पाण्याची पारदर्शकता. आता पाण्यामध्ये घरूळपणा पण होतो. आता तुमचे तलाव जर शेततळे असतील तर तिथे घरूळपणा होण्याचा प्रश्न येत नाही. परंतु यांची मातीची शेततळे आहेत अशा मातीच्या शेततळ्यामध्ये काय होतं की सुरुवातीला पाणी जे येतं बऱ्याच वेळा येते नदी नाल्याचं पाणी त्या तलावर जर येत असेल तर जी माती असते ती माती वाहून तलावात येत असते आणि मग माती वाहून जर तलावात आली तर त्यावेळेला मातीचे जे कण असतात त्या तलावात येतात आणि मग पाणी आपलं इथे घरूळ होतं लालसरपणा येतो त्याला लाल कलरचं पाणी हे अतिशय धोकादायक कारण त्याच्यामध्ये मातीचे कण हे पाण्यात डिझॉल्व झालेले असतात आणि ते कण मातीचे कण असतात ज्यावेळेला आपण पिल्लं सोडतो तेव्हा लहान पिल्लाच्या कल्ल्यांमध्ये मातीचे कण अडकतात आणि त्यानं सुद्धा माशांची मरतो होऊ जाते. म्हणून पाणी घेत असताना घरूळ पाणी असेल तर सुरुवातीला जे शेतकरी मातीचे आहेत आणि ज्याच्यावर बाहेरून पाणी आपण घेतोय अशा वेळेला त्या तळ्यामध्ये जर पाणी घरूळ झालं असेल तर तुम्हाला माहित असेल तुरटी असते आपल्याकडे तुरटी. आपण बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये पाणी ज्यावेळेला आपण विहिरीच्या उन्हाळ्यामध्ये घेतो तर विहिरीमध्ये घरूळ पाणी झालेलं असतं पाणी कमी असतं आणि लाल पाणी आपल्या घरात येतं त्यावेळेला आपण काय करतो त्या अंड्यामध्ये आपण तुरटी फिरवतो जेणेकरून जो गाळ असतो मातीचा तो खाली बसतो. तर अशा वेळेला तुरटीचा एक खडा घेऊन पाण्यामध्ये जर फिरवला तरी सुद्धा आपल्याला येती हे मातीचे कण सर्व पाण्यामध्ये खाली जमिनीवर तळाला येते डिपॉझिट होतात. तर अशा प्रकारे आपल्याला काळजी घेता येते. या व्यतिरिक्त पाण्यामध्ये जे खाद्य देत असता त्या खाद्याचं नियंत्रण ठेवायला पाहिजे. खाद्याचं नियंत्रण जर नसेल प्रमाणापेक्षा जास्त खाद्य गेलं तरी सुद्धा येते पाण्याची गुणवत्ता ढासळते. तर अशा प्रकारे आपल्याला पाण्याचं नियंत्रण जे आहे ते करावं लागतं. हे नियंत्रण सर्वसाधारण शेतकऱ्यांना येते ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर प्रॉब्लेम येतात. साधारण मी जे माझ्या इथे इथल्या अनुभवाने काम करत असताना पाहिलेलं आहे की नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आपल्याकडे ढगाळ वातावरण होतं आणि ढगाळ वातावरण झालं की मग हवा बंद होते आणि अशा वेळेला पाणी हलायचं बंद होतं आणि त्यावेळेला पाण्यामधला ऑक्सिजन कमी होतो. अशा वेळेला आपल्याला त्वरित जे मी तुम्हाला सांगितलं की टुलू पंप वगैरे वापरून आपल्याला करायला पाहिजे. सर्वसाधारण बऱ्याच वेळा काय पाण्यामध्ये तुम्ही पोहला जरी पाण्यात उतरून आणि पाणी हलवलं तरी सुद्धा प्राणवायू तयार होतो पाण्यामध्ये. किंवा काठी घेतली काठीने जरी पाणी हलवलं तरी प्राणवायू आपल्याला तयार करता येतो. किंवा यांना शक्य नाही टुलू पंप सुद्धा अशा शेतकऱ्यांनी एक जर रस्सी घेतली आपली आणि दोन टोकाला दोन लोक उभं राहायचं आणि त्या रस्सीला जे पत्र्याचे डबे असतात त्या पत्र्याच्या डब्याचे जे तुकडे असतात ते त्या रस्सीला बांधायचे आणि ते पत्र्याचे डबे जे पाण्याची रस्सी फिरवली ते पत्र्याचे डबे ते पाणी हलवतात आणि असं जर पाणी हलवलं तरी सुद्धा आपल्याला तलावामध्ये प्राणवायू तयार करता येतो. परंतु सध्या आपल्याला टुलू पंप इथे सहजपणे उपलब्ध होतो कमी किमतीत त्याचा उपयोग करा आणि आपला प्राणवायू पाण्यामधला इथे नियंत्रित करा. तर अशा प्रकारे करता येतो. याशिवाय जे जैविक घटक मी सांगितले तुम्हाला जैविक घटक जे आहेत ते जैविक घटक म्हणजे पाण्यामधलं वनस्पती प्लवंग आणि प्राणी प्लवंग. हे वनस्पती प्लवंग आणि प्राणी प्लवंग ज्या वेळेला जास्त होतं त्यावेळेला पाण्याची गुणवत्ता ढासळते. अशा वेळेला पाण्यामध्ये खत मात्रा त्वरित बंद करा. ज्यावेळेला तुम्हाला वाटतं की पाणी गळत व्हायला लागलं पाण्यातली खत मात्रा पूर्णपणे स्टॉप करा. खाद्य मात्रा कमी करा. एक चार दिवसानंतर हळूहळू पाण्याचा रंग परत बदलेल. हे सहजपणे करता येत आपल्याला. परंतु जर कमीच होत नसेल तर मग तुम्हाला जे उपाय सांगितले ते करा. पण सर्वसाधारण सुरुवातीला ताबडतोब जैविक घटकांचा जर विचार केला तर वनस्पती प्लवंगामुळे जे हिरवट कलर आलेला असतो दाट हिरवळ शेवाळ येतं त्यावेळेला तुम्ही हे सगळं जे कलर येतात हे फक्त खत मात्रा जास्त झाली किंवा खाद्य जास्त झालं ते कुजतं आणि त्याच्यामुळे येत असतात. त्यामुळे त्वरित तुम्ही ते देण्याचं प्रमाण कमी करा. खत मात्रा पूर्णपणे बंद करा आणि खाद्याचं प्रमाण कमी करा. साधारण 4 ते 8 दिवसामध्ये तुमची जे पुन्हा पाण्याची पातळी ती तुम्हाला जी आवश्यक आहे त्या पातळीमध्ये तुम्हाला पाणी तयार होऊन जाईल. तर असे विविध तुम्हाला स्वतःच्या अनुभवाने सुद्धा तुम्ही हळूहळू ह्याच्यामध्ये बदल करू शकता ह्याच्यामध्ये नियंत्रण करू शकता आणि पाण्याची गुणवत्ता तुम्ही नियंत्रित करू शकता. तर अशा प्रकारे पाण्याच्या गुणवत्तेच्या बाबतीत जे काही प्रश्न असतील तर आपण पाहूया. आता धन्यवाद सर. पीएच जास्त असेल कमी कसं करावे?
हाँ पाण्याचा पीएच जर झाला तर पाणी अल्कलाइन म्हणतो आपण, अल्कलता वाढते, तर त्यावेळेला पाण्यामध्ये साधारण जी आता साधी पद्धत आहे तुम्हाला त्याच्यामध्ये साखर, साखरेचं पाणी केलं आणि ते टाकलं तरी त्याच्यामध्ये पाण्याची ती पीएच आपल्याला कमी करता येतो. त्याच्यामध्ये आपण हायड्रोजन क्लोराईड एससीएल किंवा एस टू एस ओ फोरचे केमिकल मिळतात ते आम्लधर्मी असतात त्याचा वापर करता येतो, परंतु केमिकल शिकतो कुठल्याही तळामध्ये वापरू नका, त्यासाठी साध्या साध्या पद्धतीने जे आहे त्या मात्रा वापरता येईल. नेक्स्ट सर, ऑक्सिजन किट कुठे मिळेल? ऑक्सिजन किटचा तुम्हाला इथे आता आपला जो व्हॉट्सअप ग्रुप होईल त्याच्यामध्ये तुम्हाला इथे कुणाला जर ऑक्सिजन मीटर घ्यायचा असेल तर त्याचा आम्ही ऍड्रेस वगैरे तुम्हाला पाठवूया. ऑक्सिजन मीटर आणि पाणी तपासणी किट दोन्ही सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहे. पीएच मीटर तर सर्वसाधारण तुम्हाला इथे मेडिकल स्टोअरमध्ये सुद्धा मिळू शकतो. शेततळ्यामध्ये केज कल्चर करू शकतो का? शेततळ्यामध्ये केज कल्चर करायची गरज नाही, कारण केज कल्चर ही संकल्पना जी आहे ती मोठे धरण जे असतात अशा मोठ्या धरणामध्ये करावं लागतात. केज कल्चरची संकल्पना त्याचा मेन उद्देश असा आहे की कमी जागेमध्ये जास्त उत्पादन. आपण जे तलावामध्ये जे बीज सोडतो त्याच्या कितीतरी पटीने 50 पटीने 70 पटीने आपण बीज ह्या केजमध्ये सोडत असतो आणि त्याच्यामुळे त्या केजमध्ये जो ऑक्सिजन आहे जो ऑक्सिजन चांगल्या प्रकारे लागतो. आणि तुम्हाला मी सांगितलं की ऑक्सिजन मेंटेन करण्यासाठी धरणामध्ये तसं समुद्राच्या लाटा येतात अशा धरणामध्ये लाटा तयार होत असतात, त्यामुळे तिथं कुठलंही तुम्हाला इथे ऑक्सिजनवरती नियंत्रण करणं किंवा ऑक्सिजन वाढवणं वगैरे त्याची गरज पडत नाही आणि म्हणून धरणामध्ये केज कल्चर करता येतं. फक्त शेततळ असेल ते शेततळ्यामध्ये तुमचा ऑक्सिजन जो आहे ते जे मासे सोडलेले असतं त्या माशांना पुरेसा ऑक्सिजन असतो, त्याच्यामध्ये पुन्हा तुम्ही केज कल्चर केलं आणि त्यात पुन्हा मासे सोडले तर तुम्हाला प्राणवायूचा प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि केज कल्चर हे फक्त धरणासाठीच शिफारस केलेली आहे. जिप्सम वापरून पीएच कमी होतो का? जिप्सम वापरून पीएच कमी होतो? जिप्सम वापरता येतो आपल्याला, जिप्सम उपलब्ध झाला पाहिजे, जिप्सम आपल्याला पीएच कमी करता येतो. दगड खाणीत ब्लास्टिंगच्या पाण्याचा मत्स्य व्यवसाय होईल का? त्या पाण्यामुळे माशांवर काही परिणाम होईल का? दगडाच्या खाणीत ब्लास्टिंगच्या पाण्यात ब्लास्टिंग केल्यावर? नाही, दगडाच्या खाणी म्हणजे तुम्हाला प्लास्टिक तर टाकता येणार नाही, कारण दगडाच्या खाणी ब्लास्टिंग दगड खाणी ब्लास्टिंग केलं. अच्छा, प्लास्टरिंग केलं तर ब्लास्टिंग हा दगडाच्या खाली जर प्लास्टरिंग ना प्लास्टरिंग म्हणताय ना? नाही सर, ब्लास्टिंग करतो ना आपण दगड खाली फोडतो ना. दगडाच्या खाणी असतात त्या ब्लास्टिंग करूनच दगड त्यातले दगड काढले जातात, त्यामुळे दगडाच्या खाणी तयार करताना ब्लास्टर वापरूनच ते खाणी केले जातात. पण एकदा ब्लास्टिंग करून खाणी पूर्ण तुमचं दगडाचं काम झालं, खोदून झाली, दगड काढून झाले की नंतर राहिल्या खाणीमध्ये तुम्ही मासे सोडून तुम्हाला उत्पादन कमी मिळणार, फक्त त्याच्यामध्ये तुम्ही माशाचं उत्पादन घेऊ शकता. ऑक्सिजन व पीएच व्हॅल्यू वाढली तर वजन वेट वाढी कमी होते का? पाण्यामधला जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन सर्वसाधारण पातळी आपण दिली 4-8 किंवा 5-10 मिलीग्राम प्रति लिटर अशा प्रकारे पाहिजे, परंतु प्राणवायू वाढला म्हणून माशांवर काय त्याचा परिणाम होत नाही जास्त. परंतु अति प्रमाणात जर ऑक्सिजन असेल तिथे तर माशांना इथे गॅसेस तयार होतात. बरं का, पाण्यामध्ये मासे म्हणजे तुमचं लहान पिल्ला असताना तो त्रास होऊ शकतो, त्याला आपण म्हणतो गॅस बबल तयार होतात पोटामध्ये आणि मग माशाचं पोट फुगतं त्याला म्हणतात. माशाचे पिल्लं जास्त त्या पिल्लांचं पोट फुगतं, त्यामुळे गॅस बबल तयार होऊ शकतात. परंतु आपल्या तळ्यांमध्ये तेवढ्या प्रमाणात ऑक्सिजन नसतोय की जेणेकरून हे अशा प्रकारे काही उद्भवतो प्रॉब्लेम. 100/200 शेततळ्यात पीएच कमी करण्यासाठी साखरेचे पाणी किती प्रमाणात वापरावे? त्यापासून मत्स्य बीजाला काय फायदा होईल? किती 100/200 मीटर की फूट आहे तलाव? मीटर असणार सर. मीटर नाही, मीटर नसणार आहे. जे तलाव आहेत आपल्याकडे ते शेतकऱ्यांचे सगळे फुटामध्ये मीटर मध्ये जे तलाव आहेत शेतकऱ्यांचे फूट ते 30/30 चे असतात, म्हणजे 30 मीटर म्हणजे ते साधारण 100 फूट असतात. 100/200 असतात हा, त्याचे मीटर मध्ये कन्वर्ट केलं तर 30/30 चे असतात, त्यामुळे साधारण 10 गुंठेचे तलाव असतात. त्या तलावामध्ये काय सांगता येते? पीएच कमी करणे साखरेचं पाण्याचा किती वापर करावा? तर त्यांना साखरेचं पाणी किती वापरायचं आहे? पीएच जो आहे तुम्हाला सांगितलं की साधारण तुम्ही इथे 5-10 लिटर पाणी घ्या, त्याच्यामध्ये इथे एक तर जिप्समचा प्रयोग करून पहा की किती पातळी त्याच्यामध्ये कमी होते, साखर टाकून त्याच्यामध्ये बाकी पीएच किती कमी. आपल्याला साधारण पीएच 7.5-8 साधारण आतापर्यंत जो अनुभव आहे की पीएच पाण्याचा कधीही जास्त वाढलेला नाही,
एकदम 10 पीएच गेला वगैरे असं कुठल्या शेतकऱ्यांचं आतापर्यंत झालं नाही. पीएच हा कमीच असतो, तो वाढवाच लागतो. पण जो वाढला तर ते तुम्हाला 5 ते 10 लिटर पाणी घेऊन त्याच्यामध्ये प्रयोग करा आणि त्याची क्वांटिटी कॅल्क्युलेट करा आणि त्या क्वांटिटी प्रमाणे पाण्यामध्ये ते तुम्हाला वापर केला पाहिजे. एक वर्ष बीज सोडून झाले, कटला रोह सेपरेट, काही मोठे मासे झाले तर काही 100 ते 200-300 ग्रामच राहिले. मोठे झाले आणि काही 100 ते 300 ग्रामच राहिले. हा आता हे जे बीज आपण जे घेतो त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला बीजाचा विषय निघाला करायला सांगितलं होतं की गुणवत्ता धारक एका आकाराचं बीज सोडायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे बीज सोडतो आपण ते बऱ्याच वेळा आता आपल्याकडे आपल्या राज्यामध्ये जे बीज येतं कटला रोहचं ते बऱ्याच वेळा आंध्रामधून पश्चिम बंगालमधून येतं. त्यांचे जे आईबाप असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात, त्यांची जी प्रजनन करून वेगळ्या नरमादे असतात त्यांच्यामधून बीज मिक्स झालेलं बीज आपल्याकडे येत असतं. त्यामुळे बीजाच्या गुणवत्तेवर अवलंबून राहतं आणि शिवाय माशाच्या खाद्यावर. परंतु जर 100 ग्राम आणि एकदम जर एखादा मासा 700-800 ग्राम होत असेल तर ते बीजाच्या गुणवत्तेचा गुणवत्तेप्रमाणे ते बीजावर परिणाम झालेला असतो वाढीवर. खाद्य व्यवस्थित झालेलं असतं कारण जर काही मासे जर 700-800 ग्राम होतील आणि काही 100 ग्रामचे राहतील तर त्याच्यामध्ये बीज गुणवत्ताधारक बीज नसल्यामुळं भेसळ बीज असल्यामुळं माशाच्या वाढीवर तो परिणाम होत असतो. पोटॅशियम परमँगनेटचा काय यूज होतो आणि जास्त यूज केला तर काय होईल? हा पोटॅशियम परमँगनेट हे बऱ्याच वेळा मी सांगितलं की बऱ्याच वेळा जर पाण्यातला ऑक्सिजन जर कमी झाला तर पोटॅशियम परमँगनेट सुद्धा आपल्याला ऑक्सिजन वाढवत येतो. किंवा बऱ्याच वेळा पाण्यामध्ये ती काही बॅक्टेरिया वगैरे असतात, पाणी निर्जंतुक करावं लागतं बऱ्याच वेळा. त्यामुळे माशांनी बऱ्याच वेळा पाणी जर खराब झालं तर माशांना अंगाला खास सुटते आणि मग मासे काय करतात की आपली पाठ किंवा अंग जे आहे ते जे दगड असतील तलावामध्ये का कडक भाग असतो त्याच्यावर ते खास सुटले अंग असतात आणि माशाच्या अंगावर चट्टे येतात. मग हे जे चट्टे येतात ते पाण्याची गुणवत्ता ढासळल्यामुळं पाण्यामध्ये अमोनिया वाढतो, पाण्यामध्ये विषारी वायू तयार होत असतात आणि त्याच्यामुळे ते होतं. मग अशा वेळेला आपल्याला पाणी निर्जंतुक करण्यासाठी पोटॅशियम परमँगनेट वापरता येतं. परंतु सर्वसाधारण इथे चुना वापरणं सर्वात हितकारक आहे पोटॅशियम परमँगनेट वापरण्याऐवजी. कोणता जिप्सम वापरू शकतो शेतीसाठी वापरतोच का जिप्सम? शेतीसाठी जो आपण जिप्सम वापरतो तेच आपल्याला इथं वापरावं लागतं. जिप्समचे प्रमाण कसे ठरवावं प्रति हेक्टर? जिप्सम व्हॉट्सअपवर त्यांना मला तुम्हाला त्याची माहिती दिली जाईल त्याची काय असेल. ओके ठीक आहे सर, धन्यवाद. बाकी आता प्रश्न नाही आहे, लहान राहिली माशी त्याचे खाद्य दिले तुम्ही. धन्यवाद सर. सर रेखा मॅडम आहेत फिशरी डिपार्टमेंटच्या, आपल्या आता याच्यावरती ऑनलाईन ते थोडेसे मार्गदर्शन करणार आहेत. तर रेखा मॅडम फिशरी डिपार्टमेंटच्या. कुठल्या फिशरी डिपार्टमेंटच्या? हा सोलापूर फिशरी डिपार्टमेंट. ओके 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 ओके. रेखा मॅडम, चव्हाण सर आहेत का? रेखा मॅडम सर अनम्यूट करा, तुम्ही अनम्यूट करा, तुमचा अनम्यूट करा सर. चव्हाण सर अनम्यूट करा तुमचा. नाही थांबा थांबा, मी करतो एक मिनिट. त्यांना आयकॉन लॉक झालंय. ओके चव्हाण सर करा आता. हा आहेत मॅडम, आहेत मॅडम, आहेत. मॅडमला अनम्यूट करावं लागेल. केलं त्यांना मॅडमला. रावगाव का मॅडम? हा रेखा रावणगाव. हा मॅडम आवाज येतो तुम्हाला? अजून मॅडम अनम्यूट झाले नाही. नाही मॅडम नाही अनम्यूट झाले. झाले झाले. हा मॅडम हॅलो. हा बोला. हा बोला. मॅडम आवाज येत नाही तुमचा. तुमचा व्हिडिओ पण ऑन करा मॅडम. मॅडम हॅलो. हा बोला. हा हॅलो. हा बोला. व्हिडिओ ऑन करा तुमचं. सर तर मी डिस्कनेक्ट झाले होते याच्यासोबत. परत मला हे सांगा ना सब्जेक्ट. हॅलो. हा बोला मॅडम. येतो आवाज मॅडम. बोला ना, आवाज येतो मॅडम.
सर मी थोडस कंटिन्यू नव्हते सर मी, तर कुठपर्यंत आलोय ते जरा मला प्लीज हे करा ना सर. नाही आता तुमचं तुम्ही थोडं सांगा, गायडन्स करा तुमचं फिशरी डिपार्टमेंट सोलापूरच्या जिल्ह्यातील लोकांसाठी. हा सर, फिशरीज डिपार्टमेंट आता जी PMSY ची योजना जी आलेली आहे ती त्याच्यामध्ये आता एक एक सेकंड योजना आलेली आहे ना सर, त्याच्यामध्ये टोटल 29 योजना आलेल्या आहेत. ठीक आहे, त्यामध्ये गोड्या पाण्यातील मत्स्यबीज उत्पादन केंद्राची स्थापना प्लस गोड्या पाण्यातील कोळंबी. मी सर ह्याचा पूर्ण हे देऊ का, एक स्क्रीनशॉट पाठवू का उद्या घेऊ आपण मॅडम, तुमच्या उद्या त्याच्यामध्ये घेऊ, आज घ्या, उद्या 15 मिनिट तुम्ही बोला. तर मत्स्यबीज ह्याच्यामध्ये सर PMSY योजनेअंतर्गत ज्या पण योजनेचा तुम्ही लाभ घेताय त्याच्यानुसार ओपन मध्ये असाल तर पुरुषांच्या नावावर 60% सबसिडी, 40% सबसिडी आणि स्त्रियांच्या नावावर 60% सबसिडी, आणि कास्ट मध्ये असेल तर दोघांच्याही नावावर 60% सबसिडी असं योजनेचं हे आहे. आणि प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळा युनिट कॉस्ट लावून दिलेला आहे सर. योजना कुठली आहे मॅडम सांगा. योजना मी सांगते, गोड्या पाण्यातील मत्स्यबीज उत्पादन केंद्राची स्थापना. ठीक आहे, त्याच्यासाठी युनिट कॉस्ट लावलेला आहे सर 25 लाखाचा. मला त्याच्यानुसार 60% आणि 40%. परत गोड्या पाण्यातील कोळंबी बीज उत्पादन केंद्राची स्थापना. तिसरी योजना आहे नवीन मत्स्य संवर्धन तलाव बांधकाम, त्याच्यासाठी 7 लाखाचं युनिट सर. आणि नवीन मत्स्य संवर्धन तलाव बांधकाम त्याच्यासाठी 7 लाखाचं आहे. आणि मत्स्य कोळंबी पंगेशियस तिलापिया इत्यादी संवर्धना करिता निविष्ट अनुदान त्याच्यासाठी 7 लाख सर. प्लस पुढे भूजलाशयीन क्षेत्रामध्ये बायोफ्लॉक उभारणी 4 लाख, लक्ष निविष्ठा खर्च असत 14 लाखाचा युनिट कॉस्ट आहे सर. ओके, हा. आणि जलाशयामध्ये मत्स्य बोटुकली संचयन प्रति हेक्टर 1000. ठीक आहे, मत्स्य बोटुकली प्रति हेक्टर 3 लाख. लघु आकारातील शोभिवंत मत्स्य प्रजाती संगोपन संवर्धन प्रकल्प 3 लाखाचं अनुदान आहे. परत मध्यम आकारातील शोभिवंत मत्स्य प्रजाती संगोपन 8 लाखाचं अनुदान आहे सर. आणि एकात्मिक शोभिवंत मत्स्य प्रजाती पालन प्रकल्प 25 लाखाचं. प्लस शोभिवंत मत्स्य प्रजाती प्रजनक बँक उभारणी करणे याच्यासाठी 100 लाख म्हणजे 1 कोटीचा हे आहे सर प्रोजेक्ट कॉस्ट. रिसर्क्युलेटिंग ऍक्वाकल्चर सिस्टीम त्याच्यासाठी 50 लाखाचं सर प्रोजेक्ट कॉस्ट. आणि दुसरं मध्यम मोठ्या हे होतं ते मोठ्या आकाराचं सर. आणि मध्यम आकाराचं हे RAS सिस्टीम जे आहे त्याच्यासाठी 25 लाखाचं. आणि लहान आकाराचं 25 RAS सिस्टीम आहे त्याच्यासाठी 7.5 लाखाचं. त्याच्या टाक्यांचं हे दिलेलं आहे सर. प्लस भूजलशयीन पिंजरा संवर्धन याच्यासाठी 3 लाखाचा. घरामागील अंगणी मिनी आकाराचे RAS पाणी मत्स्यपालन प्रणाली स्थापना याच्यासाठी 50,000 आहे. आणि खुला जलाशय पाणी साठ्यामध्ये पेन पद्धतीमध्ये मत्स्य संवर्धन 3 लाख प्रोजेक्ट कॉस्ट. शीतगृह बर्फ कारखाना स्थापना 40 लाखाचा. 10 टन क्षमता शीतगृह बर्फ कारखाना 40 लाख. 20 टन क्षमता शीतगृह बर्फ कारखाना 80 लाख. 30 टन क्षमता शीतगृह बर्फ कारखाना 120 लाख सर. आणि 50 टन क्षमता शीतगृह बर्फ कारखाना 150 लाख.
आणि बर्फ कारखान्याचे आधुनिकीकरण 50 लाख प्रोजेक्ट कॉस्ट आहे सर. आणि रेफ्रिजरेटेड वाहन 25 लाख, इन्सुलेटेड वाहन 20 लाख, मोटरसायकल सह शीतपेटी 0.75, सायकल सह शीतपेटी 0.10, आणि 3 चाकी सह शीतपेटी मासे विक्रीसाठी किंवा रिक्षा सह 3 लाख, जिवंत मासळी विक्री केंद्र 20 लाख, आणि मत्स्य खाद्य कारखाना लघु कारखाना 2 मेट्रिक टनचा असेल पर डे प्रोडक्शन तर 30 लाख, मध्यम कारखाना 8 मेट्रिक टनचा असेल पर डे प्रोडक्शन तर 100 लाख, आणि मोठा कारखाना 20 मेट्रिक टन पर डे प्रोडक्शन असेल तर 200 लाख, आणि मत्स्य खाद्य कारखाना क्षमता 100 मेट्रिक टन पर डे असेल तर 650 लक्ष. किरकोळ मासे विक्री विक्री बाजाराचे बांधकाम शोभिवंत मासे विक्री सह असेल 100 लाख सर. आणि मासे विक्री केंद्राचे बांधकाम शोभिवंत मासे विक्री सह 10 लाख. असं टोटल 29 योजना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमध्ये हे केलेले आहेत सर, ऍड केलेले. बरं मॅडम, आता तुम्हाला जिल्हा पीएच्या संदर्भामध्ये परमिशन जे आपण देतो, त्या परमिशनच्या संदर्भामध्ये आपल्याला काय सांगता येईल का? परमिशनचा प्रस्ताव आहे ना, तो तुम्ही कुठल्या ह्याच्यामध्ये करणार आहात तो सगळा प्रोजेक्ट ऑफिसला इथे जमा करावा लागेल. आपण परमिशन साठी वर पाठवून देतो, पुणे ऑफिस किंवा मुंबई हेड ऑफिसला पाठवून देतो, तिथून मंजुरी होते. ओके, साधारण किती वेळ लागेल सर? आता वरून मंजुरी यायला किती वेळ लागेल असं सांगता येत नाही, पण आपण इथून साधारण एक्झाम्पल 2 महिने 3 महिने सर, असं काही मला म्हणजे मी पण डिपार्टमेंट नवीनच आहे, अजून अंदाज नाही. ओके ठीक आहे मॅडम, लेक्चर घेऊया. मॅडम तुमचा नंबर द्या ना शेतकऱ्यांना. हॅलो सर, आवाज येत नाहीये मला क्लियर. तुमचा नंबर सांगता का? 83 टाकलं तरी चालू शकतं. त्याच्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येत का? नाही सर, ऑनलाईन अर्ज अशी काही पद्धत अजून तरी चालू झालेली नाही. अरे का मॅडम? हा सर, मी डॉक्टर चिनगारे बोलतोय. तुमचं प्रेझेंटेशन वगैरे आहे का शॉर्ट मध्ये? काय उद्या सकाळी दाखवतो का तुम्हाला? उद्याच्या सकाळी पुढे 5-10 मिनिटासाठी. आवाज येत नाही. आम्हाला शेतकऱ्यांना बाकी नकोय काही, जे शेतकरी मॅक्झिमम शेतकरी आहेत ते शेततळेवाले आहेत. तर शेततळ्यासाठी तर ऑलरेडी कृषी विभागाने शेततळे दिलेले आहेत. आता ज्यांच्याकडे शेततळे आहेत त्या शेततळ्यामध्ये त्यांना बीज पाहिजे असेल तर बीजासाठी सबसिडी, नंतर खाद्य, ह्या दोन गोष्टीची त्यांना आवश्यकता आहे. किंवा त्यांना जर इरिटेन्स वगैरे लागत असेल, हायटेकला जायचं असेल. बीजासाठी सबसिडी असं सेपरेट असं नाहीये, पण शासकीय ह्याच्यामधनं मत्स्य बीज जे मिळतं, शासकीय मत्स्य बीज केंद्रामधनं जर त्यांनी बीज मत्स्य बीज घेतलं ना तर ते कमी दरामध्ये मिळतं. रेट आहेत ना ते 630 रुपये पर 1000 नग आहेत सर त्याच्यामध्ये, एवढे कमी. मॅडम ऑफिसचा आणि तुमचा नंबर शेअर करा ना, म्हणजे कसं लोक डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतात तुम्हाला. हो 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 सर, नक्की. ग्रुप मध्ये सांगा किंवा तुम्ही आता सांगितलं तेच बरं होईल. माझा नंबर सर, ऑफिसचा नंबर आहे सांगा. सोलापूर ऑफिस ना, सोलापूर जिल्हा की? सोलापूर जिल्ह्याचा ऑफिसचा नंबर घ्या, 0217 27 22 896. 27 22 896. हा, आणि माझा 83 08 01 17 47 47 07 06 06 83 08 17 47 06. हा ओके, थँक्यू मॅडम. उद्या पण मॅडम कनेक्ट राहा. हो हो हो, नक्की सर. धन्यवाद. आता आपलं आजचं सत्र संपलेलं आहे, तर आपण उद्या मत्स्यबीज खाद्य व्यवस्थापन आजार रोग
व मत्स्य व्यवसाय विक्री व्यवस्थापन व पॅकिंग बीज मत्स्य बीज वाहतूक व पॅकिंग या संदर्भात उद्या आपल्याला सेशन 11 वाजता चालू होईल. तर प्रत्येकाने 11:15 जॉईंट व्हा, म्हणजे आपलं 11 वाजता वेळेवरती आपलं लेक्चर चालू होईल. धन्यवाद. चवन सर तुम्हाला काही बोलायचं आहे का? ओके नाही, आज काय झालं, पाणी भरपूर आले सिना नदीला आणि भीमा नदीला पाणी भरपूर आले आणि 2 दिवस मुसळधार पाऊस झाला इथं सोलापूरला आणि अतिवृष्टी झाली आहे भरपूर. त्याच्यामुळे काय झालं, लाईटचा प्रॉब्लेम झालेला शेतकऱ्यांचा, लाईट बंद वगैरे आहेत आणि ते सध्या पूर आले भरपूर गावात, ओढ्यात आहे पाणी, नदीला आहे, सर्व पाणी, रस्ते बंद झाले. त्याच्यामुळे थोडेसे आज जॉईन होताना लोक कमी जॉईन झाले, तर उद्या बरेचसे लोक जॉईन होतील आणि त्या पद्धतीने आपण सगळ्याला सांगू. आणि आज लेक्चर खूप छान झालं, सर्वांचं लेक्चर खूप छान झालं आणि उद्याही या पद्धतीने व्हावं. धन्यवाद. राहिलेले मासे खाद्य दिले तर मोठे होतील, मोठे खाद्य दिले. धन्यवाद सर. आता तर आता आपलं सेशन संपलेलं असं मी जाहीर करतो सर्वांच्या परवानगीने. ओके, उद्या आपण 11:15 जॉईन असतो सर. धन्यवाद सर.